नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मयूर तुळशीराम मनसोडे. माझी नायब तहसीलदार पदावर निवड झालेली आहे 2019 आणि आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सीसॅट ज्याची सगळ्यांनाच भीती असते, परंतु राज्यसेवेतून पोस्ट काढण्यासाठी सगळ्यात मोठा जो अडथळा आहे तर तो त्याला समजलं जातं, तर त्याविषयी आपण थोडंसं डिस्कस करणार आहे. मी काय आत्तापर्यंत मी जे अटेम्प्ट दिले त्याच्यामध्ये माझी काय स्ट्रॅटेजी होती, तुमची काय असायला पाहिजे, वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे, प्रॅक्टिस कशी केली पाहिजे, आणि येणारी जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे इथून पुढे आता 6-7 महिन्यांनी, तर त्याच्यासाठी तुम्ही कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे, तुम्ही सध्या कोणत्या लेवलला आहात आणि तुम्हाला कोणत्या टाईपच्या प्रॅक्टिसची गरज आहे वगैरे, हे सगळं आपण डिस्कस करणार आहे डिटेलमध्ये. तर बघूया, त्याच्या आधी तुम्हाला सांगतो आम्ही एक राज्यसेवेचा एक कोर्स लॉन्च केलेला आहे टू द पॉईंट नावाने या, आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे अधिकारी आहोत, DC, DYSP, तहसीलदार, NT वगैरे सगळे. तर आम्ही वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणता कोर्स हवा असेल तर तुम्ही परचेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला हे विदर्भ बायस अकॅडमीचं ॲप आहे, ते ॲप तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेला यावर्षी कोणी विद्यार्थी असतील किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणारे असतील तर त्यांनी न चुकता कृषीचा एक कोर्स आहे आपला, तर तो कृषीचा कोर्स घ्या. माझ्या मते 750 किंवा 500 रुपयाला काहीतरी कोर्स आहे तो, तो किती वेळेस बघता येतं. आणि एक सायन्स टेकचा आहे तर त्याची किंमत पण आपण कमी केली आणि 500 रुपये वगैरे काहीतरी किंमत आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि राज्यसेवेचा कंबाईनचा वगैरे किंवा राज्यसेवेचा अभ्यास करणारा भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी पण कोर्स आहे, ते घेऊ शकता. ठीक आहे, चला आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मुख्य विषय काय आहे, आपण उतारांचं आकलन या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, उतारांचं आकलन, त्यासाठी आपण पॅसेज पण सॉल्व करून बघणार आहे की पॅसेज कसा सोडवला पाहिजे काय, किंवा लेटेस्ट जी आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली 21 मार्चला, तर त्याच्यामध्ये कसे उतारे आले होते आणि त्याला कसं टॅकल करायचं हे आपण उदाहरण देऊन पण बघणार आहे. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपण नॉर्मल बघूया आता सीसॅट उतारांचं आकलन. उतारांच्या आकलनामध्ये किती प्रश्न येतात, टोटल सीसॅटमध्ये किती येतात, 80, बरोबर आहे, 80 प्रश्न येतात. यापैकी 50 प्रश्न जे असतात ते तुमच्या उतारावर असतात, 25 प्रश्न असतात ते तुमचे गणित आणि बुद्धिमत्तावर असतात, आणि 5 प्रश्न जे असतात ते तुमचे डिसिजन मेकिंगवर असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम स्कोअर करायचा असतो. मॅक्झिमम स्कोअर करताना लक्षात ठेवायचं की मॅक्झिमम क्वेश्चन कशावर विचारले गेलेत, म्हणजे जास्त वेटेज कुणाला आहे, उतारांना आहे. उतारांना थोडंसं महत्त्व पण आपल्याला जास्त द्यावं लागेल आणि उतारांमध्ये मार्क येण्याची शक्यता पण खूप जास्त आहे, बरं का, जर प्रॉपर टेक्निक आली ना. बघा, हे उतारे सोडवणं आहे ना, हे आर्ट आहे, आर्ट आहे. आणि आर्ट कसं आहे, म्हणजे वारंवार प्रॅक्टिस केली ना तर ते जमणार आहे, म्हणजे तुम्हाला एकदा ते लॉजिक कळलं, तो ॲप्रोच कळला की ते जमणार आहे. मग त्यासाठी आता समजा कोणता महिना चालू आहे, सप्टेंबर महिना चालू आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, म्हणजे एक साधारणत 3-2-5-5-6 महिने राहिलेत आपण असं धरूया की मार्चमध्ये एक्झाम होईल. ओके, 1 मार्चला एक्झाम धरू. आता सीसॅटचा आपल्याला अभ्यास करायचं आहे, येणारी पूर्वपरीक्षा आपल्याला क्रॅक करायची, पूर्वपरीक्षा क्रॅक करण्यासाठी आपल्याला 400 मार्काचा पेपर असतो. 400 पैकी यावर्षी 203 कट ऑफ लागलं आहे, त्याच्या मागच्या वर्षी 197 होतं, त्याच्या मागच्या वर्षी माझ्या मते 248 होतं, त्याच्या मागच्या वर्षी असंच 189, मग 1 आज काहीतरी कट ऑफ होते, हां असे कट ऑफ होते. म्हणजे काय की अंदाजे आपल्याला 200 मार्काच्या आसपास कट ऑफ लागतं आहे. ओके, मग ह्या सीसॅटचं महत्त्व मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. मग 200 जेव्हा मार्क पाडायचे असतात तेव्हा GS जे आपल्याला 200 मार्काला विचारलं जातं आणि सीसॅट जे आपल्याला 200 मार्काला विचारलं जातं. तर हे GS-मध्ये रेंज काय असते माहिती आहे का, आपण ह्याचा वर्षभर अभ्यास करतो, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, करंट आहे, रोज अभ्यास करतो, तुम्ही पण रोज अभ्यास करता, म्हणजे काय ह्याचा वर्षभर अभ्यास करतो आणि ह्याची रेंज सगळ्यांची जवळपास सारखी असते. सारखी म्हणजे किती, बघा, अभ्यास न करणारा किंवा ॲव्हरेज अभ्यास करणारा ते चांगला अभ्यास असलेला, म्हणजे ह्यांची रेंज असते 70-100. मग एक्स्ट्रॉर्डिनरी अभ्यास असणारे 110+ वगैरे पण जातात, पण हे काय खूप मार्कांचा फरक नाही आहे हा, म्हणजे हे किती आहे, 30-40 मार्कांमध्येच तुमची रेंज फिरते GS-मध्ये वर्षभर अभ्यास करून. ठीक आहे, पण सीसॅटमध्ये काय होतं माहिती आहे का, अभ्यास न करणारा ते स्किल असलेला सीसॅटमध्ये व्यवस्थित अभ्यास करणारा, व्यवस्थित ॲप्रोचने, व्यवस्थित टेक्निक वापरून व्यवस्थित पेपर सॉल्व करणारा 50-150 खेळतो, म्हणजे पडणाऱ्याला 50 पण पडतात आणि अभ्यास करून व्यवस्थित पेपर टेक्निकनी सोडवणाऱ्याला 150 पण पडतात, म्हणजे इथं 100 मार्कामध्ये तो खेळतो.
इथं 100 मार्क वेरिएबल आहेत, इथं 40-50 मार्क वेरिएबल आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे काय आहे की तुम्ही कमी वेळामध्ये प्रॉपर अभ्यास करून सीसॅट जर व्यवस्थित कव्हर केलं, त्याचा पेपर व्यवस्थित दिला, तर तुम्ही ऑलरेडीच इथं 120-130 असे मार्क पाडून फक्त 70-80 मार्कासाठी जी एसवर डिपेंड राहता. मग दरवेळेस विद्यार्थी म्हणतात बघा 5 मार्कांनी फेल झालो, 10 मार्कांनी फेल झालो किंवा सेकंड कीनी फेल झालो, तर मग 200 जेव्हा कट ऑफ लागला तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही वर्षभर खूप चांगला जीएसचा अभ्यास केलाय, तुम्हाला मार्क आहेत 100, आणि तुम्ही सीसॅटचा टंगळ मंगळ करत अभ्यास केलाय तर तुम्हाला मार्क पडतात 100. मग काय होतं, 200 मार्क पडतात, पण तुम्ही असतं काठावर, होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही. मग सेकंड की येते, मग तुमचे 10-12 मार्क कमी होतात. मग तुम्ही जाता 190 आणि कट ऑफ लागतो 200, मग आपण होतो याच्यातून आऊट. मग ह्या सीसॅट, आता तुमची जी एस आहे, हे जी एसमध्ये तुम्ही 100 पाडलेत, इथं सीसॅटमध्ये 100 पाडलेत, पण मग जी एसमध्ये तुमची मार्क वाढवायची लिमिट आहे ना, ते संपून गेली. 100 काय होऊ शकतात, 110 होऊ शकतात, पण सीसॅटचे 100 किती होऊ शकतात, 150 होऊ शकतात, 120-130-140 होऊ शकतात. आणि हे 100+ जे काय मार्क तुम्ही वाढवता ते मार्क असतात तुमचे पासिंग मार्क, तिथंच तुम्ही पास होता किंवा तिथं तुम्ही शुअर होता. म्हणजे समजा मला जी एसला 100 आहेत ऑलरेडी जी एसला 100 आहेत, सीसॅटला त्याऐवजी मला जर 140 मार्क असतील किंवा 130 मार्क धरू, जास्त नको तुम्हाला जास्त वाटत असतील ते, तर 130 मार्क आहे सीसॅटला, माझी टोटल झाली 230. आता माझे सेकंड किनी कितीही कटले, 15 मार्क कटले, 215. मग जेव्हा 230 मार्क असतात फर्स्ट किनी तेव्हा तुमचं कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त असतो. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी आता शुअरली मेन्सला जाणार आहे, तर आन्सर की आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही अभ्यास करायला लागता. पण जेव्हा तुम्हाला 200 मार्क असतात, मग होईल का नाही, कसं करू, एक महिना कट ऑफ विचारण्यात कसं कट ऑफ डिस्कस करण्यातच जातो, बरोबर आहे. मग हे सगळं का सांगतो आहे मी तुम्हाला, हे ह्याच्यासाठी सांगतो आहे की सीसॅटचा एवढा इम्पॉर्टन्स आहे, त्याला तेवढा टेक्निकनी थोडासा वेळ देऊन थोडीशी जास्त प्रॅक्टिस करून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि फक्त हा एकच अडथळा आहे, हा अडथळा फक्त सीसॅटचा अडथळा तुम्ही पार केला, पूर्वपरीक्षेचा अडथळा तुम्ही पार केला, तर राज्यसेवा मुख्य परीक्षेसारखी सोपी परीक्षा नाही आहे, बिलकुल नाही आहे. कारण प्युअरली प्लेन परीक्षा आहे, ठरलेल्या गोष्टी आहे, ठरलेला सिलेबस आहे, सिलेबस वास्ट आहे, मोठा आहे, त्यात काही हे नाही आहे, पण मोठा असला तरी ठरलेला आहे, त्याच गोष्टी तुम्हाला अभ्यास करायचे आहे, त्याच पाठ करायचे, ठरलेले रेफरन्स बुक आहे, ठरलेल्या नोट्स आहेत, सगळं तेच करायचं आहे. जो जास्त नंबर ऑफ रिव्हिजन ज्याच्या जास्त असतील तर तो क्लास 1 घेतो, DC घेतो, ज्याच्या नंबर ऑफ रिव्हिजन कमी पडतात, सिली मिस्टेक जास्त होतात, तो क्लास 2 जातो, असं होतं. म्हणजे काय, हे सगळं डिपेंड आहे तुमची पोस्ट राज्यसेवेची डिपेंड आहे ह्या सीसॅटवर. हे सीसॅट आपल्याला आता बघायचं कसं करायचं. ओके, आता कसं आहे की सीसॅटला सगळेजण असं घाबरतात, जसं काही खूप मोठा आजार आहे, खूप मोठा आजार आहे, नीटच होणार नाही, मला त्याच्यात मार्कच येत नाही, असं घाबरतात. असं घाबरायचं नाही, तुम्ही त्याला आजार समजताय का, ठीक आहे ठीक आहे, काय आपण त्याचे लक्षणं बघू. लक्षणं बघू म्हणजे काय, की तुम्ही कोणत्या स्टेजला आहात, त्या आजाराच्या कोणत्या स्टेजला आहात. समजा तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट देणारे असाल किंवा याच्या आधी काही अटेम्प्ट दिले असतील, 1-2 काही असतील अटेम्प्ट दिले असतील, मग तुम्हाला सीसॅटला आत्तापर्यंत च्या अटेम्प्टमध्ये किती मार्क होते हे तुम्ही स्वतःला ठरवून घ्या. म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या कोणत्या टप्प्यावर आहात हे तुम्हाला कळेल, त्यानुसार मी तुम्हाला तुमची प्लॅनिंग सांगणार आहे, ठीक आहे. मग सीसॅटला तुम्ही समजा तुम्हाला 200 एक 60-70-75 रेंजमध्ये मार्क होते का, किंवा मग 80-100 रेंजमध्ये मार्क होते का, किंवा मग 100+100-120 मार्क होते का, किंवा 120+ होते का, असं करा. 60-70 म्हणजे काय, तुमचा परफॉर्मन्स पुअर आहे, पण घाबरायचं नाही, इथं आपण मार्क वाढू शकतो, सध्या पुअर आहे ना, प्रॅक्टिसने आपण वाढू शकतो. हा 80-100 म्हणजे काय, तुमचा मॉडरेट आहे, सीसॅटचा अभ्यास तुमचा मॉडरेट आहे. अभ्यास म्हणण्यापेक्षा सीसॅटची समज म्हणूया आपण त्याला, समज, सीसॅटची समज तुमची मॉडरेट आहे. 100-120 चांगला अभ्यास आहे, गुड. आणि 120 जास्त मार्क आहेत तुम्हाला तर बेस्ट अभ्यास आहे तुमचा, सीसॅटची समज चांगली आहे तुम्हाला, उत्तम समज आहे असं आपण म्हणू. मग आता हे 4 जे सेग्रिगेशन केलेत, ह्या 4 सेग्रिगेशनमध्ये आपण कुठं बसतो बघू. ओके, समजा काही जण म्हणतील सर माझा तर पहिलाच अटेम्प्ट असणार आहे, मी काय करू. तुमचा पहिला अटेम्प्ट आहे तर तुम्ही काय करा, राज्यसेवेचा सीसॅटचा कोणता पण एका वर्षीचा पेपर काढा, 16 काढा, 17 काढा, 18 काढा, 19 काढा आणि आत्ता लेटेस्ट झालेलं काढा.
मग ह्या पेपरमधून तुम्ही काय करा, वेळ लावून कसलाही वेगळा अभ्यास न करता, आता मला उद्या पेपर सोडवायचा आहे, आज मी गणित बघितले असलं नाही, वेळ लावून कसलाही अभ्यास न करता प्रॉपर 120 मिनिटांमध्ये पेपर सॉल्व करायचा. पेपर सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काही सर्टन मार्क पडतील, पडतील ना, 30 पडतील, 50 पडतील, 60 पडतील, 60 ते कोणते तरी ह्या रेंजमध्ये तुम्ही बसाल, ओके. किंवा मागच्या परीक्षेमध्ये तुम्ही आधीच्या आधी पेपर दिले आहे तर त्याच्यापैकी कोणत्या तरी रेंजमध्ये तुम्ही असाल. मग आपली रेंज फिक्स करायची, मग रेंज फिक्स केली आपण, मग त्याच्यानुसार आता आपण प्लॅनिंग डिस्कस करू, ओके. नवीन अटेम्प्ट असणाऱ्यांसाठी, फ्रेश अटेम्प्ट, पहिलाच अटेम्प्ट असणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी काय करा की ह्याच्या आधीचा कोणत्याही वर्षाचा पेपर न बघितलेला तुम्ही, समजा 21 बघितला असेल तर 19 सोडवा, 19 बघितला असेल तर 18 सोडवा, न बघता वेळ लावून सॉल्व करा आणि आपलं कॅटेगरी फिक्स करा, आपला अभ्यासाचा टप्पा फिक्स करा, ठीक आहे. मग एखादं जण म्हणलं सर माझा 60 ते 70 मध्ये 75 मध्ये असं स्कोर येतो आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, आपण वाढवू ना त्याला, 6 महिने आहेत आपल्याकडे अजून. मग 60 ते 70 स्कोर येतो आहे तर कसं करायचं, बघा काय करायचं की 60 ते 70 सीसॅटचा स्कोर कसा आणायचं ते सांगतो आधी बेसिक. तुम्हाला सीसॅटचा स्कोर काय, 200 मार्क आहेत, 50 हे आहेत, मग 50 × 2.5 प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क आहे आपल्याला, किती झाले हे पॅसेजचे 75, बरोबर आहे. मग 25 मार्क आहेत आपल्याला, 25 प्रश्न आहेत आपल्याला, सॉरी 75 नाही 125 हे, आणि जे 25 प्रश्न गणिताचे आहेत, ओके, तर ते झालं, आणि पुन्हा उरलेले 5 प्रश्न आहेत 12.5 मार्काचे, म्हणजे 2.5 मार्क हे 12.5 मार्क, ओके. तर हे उरलेले 30 प्रश्नामध्ये आपल्याला 75 मार्क आहेत. मग आता काय करायचं, ह्या 75 मधले 12.5 हे आहेत बरं का आपले, काय म्हणतात त्याला, डिसिजन मेकिंगचे आहेत, आणि मग उरलेले काय म्हणतात 65 मार्क जे आहेत तर ते आपले गणित आणि बुद्धिमत्ताचे आहेत. मग हे आता हे 125 मध्ये मार्क कसे किंवा हे टोटलमध्ये मार्क कसे पडतात तुम्हाला सांगू का, सीसॅटचा पॅसेज, सीसॅटचा पेपर अवघड आहे असं नाही आहे, तो डिकोड करता आला पाहिजे. मग कसं की बघा, 10 पॅसेज आहेत, 10 पॅसेजमध्ये काय माहिती का, ही जी लेवल काय अभ्यासाची किंवा प्रश्न विचारण्याची लेवल काय माहिती का, 10वी 12वीचे, प्युअरली 10वी 12वीचे. एखादाच पॅसेज असतो की तो म्हणजे थोडं विचार करून समजून लिहावं लागतं, बाकी सगळे एकदम सुप्लेन पॅसेज असतात. मग त्याच्यामध्ये प्रश्न विचारायची पद्धत कशी माहिती का, 3 प्रश्न असतात ना, 3 प्रश्न, 5 पैकी 3 प्रश्न थेट असतात, थेट प्रश्न म्हणजे लाईन टू लाईन क्वेश्चन विचारलेला असतो, प्रश्नातली ओळ आणि पॅसेजमधली ओळ मॅच करा, उत्तर सापडणार लगेच नोंदवा, ओके. मग असे 10 पॅसेज आहेत आपल्याला, मग मिनिमम 30 प्रश्न जे आहेत ना, तर हे तुमचे कसे आहेत, हे लाईन टू लाईन मॅच होणार आहेत, मिनिमम 30 प्रश्न म्हणतोय मिनिमम. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा, आता पेपर सोडवणार आहात तुम्ही, त्याच्यामध्ये बघा, ओके. पुन्हा एक प्रश्न असा असतो की तो काय करतो, आपलं आकलन तपासतो किंवा आपली विचारशक्ती तपासतो, आपली हो एक प्रश्न आपली विचारशक्ती तपासतो, आणि एक प्रश्न जो असतो तो लेखकाचं मत, तुमचं मत मॅच होते का नाही, लेखकाला ह्याच्यामध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे, या या पॅसेजला काहीतरी तुम्ही शीर्षक द्या, याच्यामध्ये लेखकाचं काय म्हणणं आहे, उतऱ्याचा उद्देश काय आहे, उतऱ्याचं म्हणजे हे अशा टाईपचे प्रश्न येतात ज्याच्यामध्ये आपल्याला लेखकाचं माइंडसेट ओळखायचं असतं, ओके. लेखकाचं माइंडसेट हे मॅक्झिमम प्रश्न 10 असतात, हे मी मॅक्झिमम सांगतो आहे. हा जो आकडा आहे ना, हा 30 चा 35 37 होतो कधी कधी, हा आकडा तेवढाच राहतो आणि हा आकडा कमी होतो, म्हणजे ह्याच्यावर 5-7 प्रश्न येतात मॅक्झिमम, 5 वगैरे प्रश्न येतात. पण आपण एक्स्ट्रीम कंडिशन धरतो आहे किंवा जास्त प्रश्न आले, तर मला सांगा की बाबांनो तुम्हाला डोळे आहेत, तुम्हाला वाचता येतं, बरोबर आहे. मग पॅसेज आणि प्रश्न ह्याच्यातला कीवर्ड मॅच करून तुम्हाला हे 10 प्रश्न, 3 प्रत्येक पॅसेजमधले 3 प्रश्न असे 30 प्रश्न सॉल्व करता यायला पाहिजेत, बेसिक यायला पाहिजेत का नाही, काय चुकायचं आहे याच्यात. तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न आहे, तुमच्या डोळ्यासमोर पॅसेज आहे, त्या पॅसेजमध्ये उत्तर आहे, तुम्हाला विचार करायची गरज नाही. 30 प्रश्न असेत, 30 प्रश्न म्हणजे मार्क किती झाले, 30 × 2.5 करा, किती मार्क झाले हे, 30 × 2 = 60 × 15 = 75 मार्क. काहीच नाही केलं तुम्ही, कसलाच अभ्यास नाही केला तर एवढे मिळायला पाहिजेत, काहीच नाही करायचं तुम्ही, एवढे मार्क मिनिमम मिळायला पाहिजेत, ठीक आहे. आता 10 प्रश्न जे असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं विचार करायला भाग पाडलेलं असतं किंवा काहीतरी प्रश्नामधला एखादा कीवर्ड फिरवलेला असतो, बरोबर आहे. हे असं असेल किंवा असं नसेल किंवा क च हेच
यापैकीच यापैकी नाही यापैकी कोणतं बरोबर नाही यापैकी कोणतं अचूक नाही असं काय काहीतरी फिरवलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची बुद्धी वापरावी लागली. आता आपण MPSC परीक्षेला बसलो म्हणजे तेवढी बुद्धी आहे आपल्याला, हे 10 प्रश्न चुकायचं कारण नाही, पण चुकतात आपले प्रेशरमध्ये चुकतात. मग चुकतात तर समजा आपण 10 पैकी 5 बरोबर येतात, समजू 5 × 2.5 5.5 व्हायला पाहिजे तुमचे. आणि ह्या 10 प्रश्नापैकी आपले निदान 2-3 प्रश्न बरोबर यायला पाहिजे, फार वेगळं नसतं हे, फार काही वेगळं नाही आहे. ह्याचे आपण 3 प्रश्न समजू, मग ह्याच्यामध्ये आपले 10 मार्क होत आहेत असं समजू. समजा इथं कॅल्क्युलेशनसाठी मी 10.5 मार्क समजतो, ओके. मग ह्यांची बेरीज किती झाली, 75, 10, 85, 10, 95 आणि 3, 98. म्हणजे 98 ते 100 मार्क मिळवणं पॅसेजमध्ये काहीच अवघड नाही आहे, काहीच अवघड नाही आहे. हे 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 जे 98 मार्क आहेत ना, हे मिळवणं काहीच अवघड नाही आहे. तुम्ही डोळे झाकून 98 ते 100 मार्क मिळवू शकताय, डोळे झाकून. जास्त विचार न करता फक्त आपल्याला टेक्निक समजून घ्यायची, ती टेक्निक आपण डिस्कस करणार आहोत, त्याची काळजी करू नका. मग हे झाले तुमचे 100 मार्काचे कॅल्क्युलेशन. आपल्याला मार्क किती पाडायचे आहेत, मिनिमम 120, मिनिमम 120 मार्क टार्गेट आहे आपलं, ठीक आहे. हे तुम्हाला पॅसेजचं सांगितलं. आता हा आपला पूर्ण जो लेक्चर आहे तो पूर्ण पॅसेजवर डिपेंड आहे, तरी पण थोडंसं आपण डिस्कस करूया वरच्या 30 मार्कांपैकी. आपलं जे 30 प्रश्न आहेत उरलेले, गणित, बुद्धिमत्ता आणि डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगमध्ये माझ्यासारखा जर फार विचित्र विचार करणारा असेल तर त्याला 7-8 मार्क पडतील, आणि एखादा सरळ धोपट विचार करणारा असेल तर त्याला 10 मार्क पडतील, एखादा उत्तम विचार करणारा असेल तर त्याला 12.5 पैकी 12.5 पडतील. आपण कोणते तरी आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतात तुम्हाला, मार्कांची रेंज जास्त आहे का, नाही. मार्कांमध्ये फार तर 2 ते 3 मार्कांचा फरक पडू शकतो, म्हणजे तुमच्यात आणि पास होणाऱ्यामध्ये, कळलं का, नापास आणि पास होणाऱ्यामध्ये फक्त 2 ते 3 मार्काचा फरक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांचा ॲव्हरेज काय, सेम आहे, ॲव्हरेज काय, सेम आहे. मग हे मार्क आपण इथं 10 मार्क प्लस ॲड करू इथं, ठीक आहे. 10 मार्क खूप होत आहेत सर, ठीक आहे, 7 मार्क करू. 7 मार्क केले, आता 98, इथं 100 पण नको, 98 प्लस 7, 105 मार्क झाले. आता उरले 25 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे. सर मला गणित फार अवघड जाते, सर मला गणित फार अवघड जाते, सगळ्यांचं म्हणणं आहे. सर मला गणित फार अवघड जाते, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही आहे, माझं मेडिकलच बॅकग्राऊंड आहे, मग मी प्लेन BSc केली, मी BA केले, मी आत्तापर्यंत गणित कधी शिकलोच नाही, त्याचा काय क्लास करू का कसं, काहीच करायची गरज नाही, काहीच करायचं नाही. आयोगाच्या पेपरला डिकोड करा, कसं डिकोड करा, 25 प्रश्न आहेत ना गणित आणि बुद्धिमत्ताचे, तर त्याच्यापैकी 18 + 7, 18 प्रश्न बुद्धिमत्तेवर विचारले जातात, 7 प्रश्न गणितावर विचारले जातात. आता 7 प्रश्नांची तुम्हाला काय भीती आहे, 7 प्रश्न आहेत, मार्क किती आहेत, 7 × 2 = 14 आणि 3.5, 17-18 मार्कासाठी काय घाबरायचं आहे. मला CSAT अवघड जाते कारण त्याच्यामध्ये खूप गणित आहे. अरे 18 मार्क आहेत त्याच्यात गणिताचे, गणिताचे 18 मार्क आहेत ना. आणि रिझनिंग जी बुद्धिमत्ता आहे तर ते तर सगळ्यांसारखंच असतं. बुद्धिमत्तेत काय प्रश्न विचारले जातात, एक आकृती आहे तर त्याला असं फोल्ड केलं आणि त्याला छिद्र पाडले तर मग ती कशी दिसेल उघडल्यावर, ह्याला काय गणित आहे का, ह्याला काय वेगळा अभ्यास लागतो का. एक आकृती आहे तर तिला आरशामध्ये असं आरसा आहे आणि ती कशी दिसेल, आरशाचं प्रतिबिंब कसं दिसेल, ह्याला काय अभ्यास लागतो की, ह्याला काय वेगळं गणित लागतं का, ज्याची तुम्हाला भीती आहे, ज्याचा तुम्हाला फोबिया आहे, ती वेगळं काही लागते का. किंवा एका वर्तुळाकार टेबलाभोवती 8 जण बसलेले आहेत, ह्याच्या उजवीकडे तो आहे, त्याच्या डावीकडे तो आहे, त्याच्या समोर तो आहे, ह्याच्या बाजूला तो नाही, त्याच्या बाजूला हा आहे, ह्याला काय गणित लागतं का. किंवा राजू गणित शिकवतो, विजू हे शिकवतो, पंपू ते शिकवतो, हा असं करतो, तो हा हे शिकवतो, किंवा हा ह्याचा हा जॉब आहे, हा व्यवसाय करतो, तो CA आहे, हा 5व्या फ्लोअरला राहतो, हा 4थ्या फ्लोअरला राहतो, हा 3थ्या फ्लोअरला राहतो, मग 2थ्या फ्लोअरला कोण, ह्याच्यात गणित आहे का, ह्याच्यात लॉजिक आहे, ह्याच्यात लॉजिक आहे. आणि लॉजिक आपण बिल्ड करू शकतो, कसं बिल्ड करायचं, प्रॅक्टिसने. मग कसं ह्याच्यात मार्क कसे पाडायचे ते आपण डिस्कस करू, ठीक आहे. हे बुद्धिमत्ता आणि गणित, ठीक आहे, गणित आधी डिस्कस करू, गणिताची तुम्हाला भीती आहे. मग गणितामध्ये काय करायचं की 2012-13 पासून 2019-20 आत्तापर्यंत आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईन पूर्वपरीक्षा, त्यानंतर एक्साईज असेल, फॉरेस्ट असेल, अजून कोणत्या परीक्षा असतील, तर त्या सगळ्या परीक्षांचे पेपर घ्यायचे, किंवा त्यासाठी कोणतं पुस्तक असेल मार्केटमध्ये तर ते घ्यायचं. एक मिनटं जरा AC थंड करतो. तर ते पुस्तक घ्यायचं आणि त्या पुस्तकातून काय करायचं,
की बघायचं की कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न आहेत. वर्कवर दरवर्षी प्रश्न आहे का? ॲव्हरेज म्हणजे सरासरीवर दरवर्षी प्रश्न आहे का? रेल्वेवर दरवर्षी प्रश्न आहे का? रेल्वे म्हणजे ट्रेन हा. ओके. कॉईनवर दरवर्षी प्रश्न आहे का? प्रोबॅबिलिटीवर दरवर्षी प्रश्न आहे का? हे सगळं तुम्ही शोधा त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की एक 12 ते 15 टॉपिक असे आहेत दरवर्षी. ह्या 15 टॉपिकपैकीच कशावर तरी प्रश्न विचारले जातात हे 7 प्रश्न. मग मला सांगा, आता तुमच्याकडे आहेत 6 महिने. 6 महिने आहेत, बरोबर आहे. 6 महिने म्हणजे किती दिवस सर? 6 महिने म्हणजे 180 दिवस आहेत तुमच्याकडं. मग 180 दिवसामध्ये तुम्हाला हे 15 चॅप्टर होणार नाहीत का? बेसिक 15 चॅप्टर होणार नाहीत का? होतील ना. काय अवघड आहे याच्यामध्ये? दररोज एक चॅप्टर केला किंवा 1-2 दिवसात एक चॅप्टर केला तर 1 महिना संपून जाणार आहे. गणिताची भीती संपली तुमची. मग इथं तुमचं स्किल आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही आता या 7 प्रश्नांपैकी किती 2 बरोबर आणताय, 1 आणताय, की सगळं निगेटिव्ह घालताय, की 7 च्या 7 बरोबर आणताय. पण मिनिमम 3 ते 4 प्रश्न बरोबर येण्यामध्ये काहीच अडचण नाही. मी तर म्हणतो 7 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. पण ठीक आहे, 3 ते 4 प्रश्न ठीक आहे. 3 ते 4 प्रश्न आपण समजू याचे बरोबर येतात प्रॅक्टिसनी, ह्याची आपण सुधारणा करू शकतो. उरले हे 17 ते 18 प्रश्न जे बुद्धिमत्तेचे सेम. आर्यस अग्रवालचं बुद्धिमत्तेचं पुस्तक घ्या, किंवा मी तर आर्यस अग्रवाल सांगेल बेस्ट आहे सध्या मार्केटमध्ये. किंवा काय करायचं की सरळ आपण 2012 पासून आत्तापर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका घेतल्या, त्याच्यामध्ये सगळे बुद्धिमत्तेचे कोणते प्रश्न घेतले विचारले गेले ते बघायचं. परत कोणत्या घटकांवर विचारले गेले म्हणजे कोणत्या टॉपिकवर विचारले आहेत बघायचं. आरशाचं प्रतिबिंब असेल, कात्रण असेल, दिशा असतात, वरच्या दिशेला गेला, उजवीकडे वळला, डावीकडे वळला, आग्नेयला गेला, पूर्वेला गेला, असं तसं. मग असे कोणते टॉपिक आहेत? असे 15 ते 20 टॉपिक तुम्हाला दिसतील. 30 दिसतील असं समजू. ओके, 30 टॉपिक दिसतील ह्याचे. मग हे 30 टॉपिक रोज एक एक किंवा 1 दिवसाआड 2 दिवसात एक असं केलं तर 2 महिने तुमचे संपणार का नाही? म्हणजे 60 दिवसात हे तुम्हाला संपायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सीसॅटला ॲड पडण्याच्या आधीच प्रिपेअर होताय. मग हे जे तुमचे 25 प्रश्न आहेत, त्या 25 प्रश्न म्हणजे किती? जवळपास 65.5 मार्क आहेत तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केली विथ टेक्निक रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरून तर मिनिमम 40 मार्क तुम्ही मिळवू शकता. मिनिमम सांगतोय हां, मिनिमम 40 मार्क डोळे झाकून मिळू शकता. जे तुम्हाला बघा, तुमचे ऑलरेडी किती मार्क झाले तिथे 100+ +40 145, ही 150 रेंज जी सांगतोय ना मी ती इथं आहे. हे असं 150 कॅल्क्युलेशन होत असते. आणि ह्याच्यामध्ये मी खूप जास्त सांगितलं का? नाही, तुझं सगळंच बरोबर आलं असं सांगितलं का? बरोबर आहे का नाही? काही तुझं बरोबर आलं, काही तुझं चुकलं, असं कमीत कमी मार्क घेतलेत मी, तरी पण तुम्ही 150 मार्क घेताय. पण कसं आहे की ह्याला प्रॉपर स्ट्रॅटेजीने जावं लागतं. ठीक आहे, हे झालं तुमचं कसं मार्क पाडायचं. ठीक आहे, म्हणजे हे मी तुम्हाला कॅल्क्युलेटरी सांगितलं. पण आता आपण हे जे आहे तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये येत आहे आणि त्याचा कसा अभ्यास करायचा हे बघणार आहोत आपण आता. ठीक आहे, अभ्यास कसा करायचा इथून पुढं 6 महिने. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलं मी. ॲप्टी रिझनिंग तुम्ही अशा पद्धतीने करा, 6 महिन्यामध्ये तुम्ही कधी संपवाता, तुम्ही उद्या स्टार्ट करा, 4 महिन्यांनी स्टार्ट करा, हा व्हिडिओ कधी पण बघा तुम्ही. ठीक आहे, असं करा. मग तुम्ही समजा सध्या करताय आणि तुम्ही पुअर कॅटेगरीमध्ये आहात, तुमची सीसॅटची समज कमी आहे, गरीब नाही तुम्ही, तुमची सीसॅटची गरज समज कमी आहे. मग तुम्हाला आता समजलं आहे की ह्याच्यामध्ये 3 प्रश्न असे असतात की ते सिंगल लाईन आहेत, लाईन टू लाईन आहेत, तर तुम्ही ते वाढवू शकता. मग तुम्ही काय करायचं? समजा आता तुम्ही ह्या रेंजमध्ये आहात, तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्हाला 60 ते 70 मार्क आलेत, घाबरायचं नाही. 2021 पासून उलटं जायचं, 19, 18, 17, 16, 15, 14 आणि प्रत्येक वर्षीच्या सीसॅटचा पेपरमधले काय करायचं की रोज 2 पॅसेज सॉल्व्ह करायचे, रोज 2 पॅसेज. वेळ लावून नाही, वेळ लावायचा नाही, फक्त त्याचा ॲप्रोच समजून घेण्यासाठी. म्हणजे पॅसेज वाचा, मग समजून घ्या, मग त्यातले प्रश्न बघा, मग ते समजून घ्या, मग पॅसेजमध्ये त्याचे काही उत्तर सापडत आहेत का ते बघा, मग समजून घ्या. मग त्याच्यापैकी समजा तुम्हाला सुरुवातीला 5 पैकी 2 प्रश्न बरोबर येतील, मग पुढच्या वेळेस तुम्ही प्रश्न सोडवताल तेव्हा 5 पैकी 3 येतील, 5 पैकी 4 येतील नंतर. हे प्रॅक्टिसनी होणार आहे. मग अशा रीतीने तुम्ही पुअर कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्ही काय करा, उलट्या दिशेने जा आणि आजपासून रोज 2 पॅसेज जर सोडवले तर मला सांगा 2012 ते 2021
हे साधारणतः 8-9 वर्ष आहेत. 9 वर्षाचे प्रत्येक वर्षी 50 प्रश्न असतात, समजा बरोबर आहे ना. 10 पॅसेज आहेत आणि 8 वर्ष परीक्षा झाली असं आपण समजूया, म्हणजे 80 पॅसेज तुमच्याकडं आयोगाचे आहेत. आयोगाचे सांगतोय 80 पॅसेज. रोज 2 पॅसेज सोडवा तुम्ही 40 दिवसामध्ये. तुम्ही काहीतरी 40 जागी 50 दिवस समजा, 50 दिवसामध्ये तुम्ही आयोगाचे सगळे पॅसेज सोडवलेले पाहिजेत. 50 दिवसामध्ये सगळे सोडवलेले पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रोच कळून जातो की आता मला घाबरायची गरज नाही आहे, कारण मला सगळंच समजलं आहे, आयोगाला मी स्कॅन केलं आहे. ओके, हे पुअर कॅटेगरीसाठी. इथून पुढे लगेच तुम्ही अभ्यास चालू करायचा आहे आणि तुम्ही डेली 1 आवर तुम्ही तुमच्या ह्याला द्यायचं आहे. कशाला? ॲप्टी रिझनिंगला. एखादा तास ह्याला जाईल तुमचा, एखादा तास ह्याला जाईल. 2 तास तुम्ही समजा 10 तास अभ्यास करत असाल तर त्यातले 2 तास इकडे देणं चूक नाही आहे. तुम्हाला वाटत असाल अरे खूप टाईम चालला, अरे दादा 400 मार्कापैकी 200 मार्क तुझे कशात आहेत? 200 मार्क तुझे सीसेटमध्ये आहेत ना. मग सीसेटमध्ये 200 मार्क आहे, मग तू 10 तासापैकी 5 तास तर इकडे दिले पाहिजे ना, बरोबर आहे का? मग मी तुला 2 तास मागतोय. मग हे 2 तासचं तुम्ही नियोजन करा पुअर कॅटेगरीवाल्यांनी. मॉडरेटवाल्यांनी काय करा? मॉडरेटवाल्यांनी समजा त्यांचं इकडं चांगलं मार्क आहे, 80 ते 100 चांगले मार्क आहेत, त्यांनी काय करायचं? संडेला, दर संडेला काय करायचं? पेपर सॉल्व करायचा, उलटा पूर्ण पेपर सॉल्व करायचा. पूर्ण पेपर वेळ लावून नाही, समजून घेऊन. वेळ लावून नाही, आत्ताच वेळ लावायचा नाही, समजून घेऊन सॉल्व करा. मग आता तुम्हाला 8 पेपर आहेत, 8 संडे जातील तुमचे, म्हणजे 2 महिने जातील तुमचे, बरोबर. मग 2 2.5 3 महिने जे काय असतील तुमचे, तर समजा 2.5 महिन्यामध्ये तुमचं इथून पुढं कवर व्हायला पाहिजे आयोगाचे पेपर. त्याच्यामध्ये तुमचा ॲप्रोच जो म्हणतो आपण तो डेव्हलप होतो, तो ॲप्रोच. त्यांनी तसं करा, 100 ते 120 आहेत, गुड आहे, सध्या काही करू नका. जोपर्यंत ॲड येत नाही तोपर्यंत प्युअरली तुम्ही मेन्स किंवा कोर जे भाग आहे तर त्याच्यावर फोकस करा. सीसेटच्या नादाला लागायची गरज सध्या तरी नाही असं माझं मत आहे. तुमचं वेगळं असू शकतं, तुम्हाला वाटू शकतं यार नाही मला आत्तापासून करायचं आहे, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि 120 ज्यांचे आहेत त्यांना तर मी सांगेल तुम्ही बेस्ट आहात सध्या. पण जेव्हा आयोगाचे पेपर येतील, जेव्हा आयोगाची ॲड पडेल, तर तेव्हापासून तुम्ही प्रॅक्टिसला चालू करा. तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सीसेट कसं स्कोर करायचं आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पोरवाल्यांनी रोज 2 पॅसेज करा, मॉडरेटवाल्यांनी संडेला करा, आणि 100 ते 120 गुडवाल्यांनी काय करा की जेव्हा ॲड येईल बाबा तर तेव्हापासून तुम्ही अभ्यासाला चालू करा. ठीक आहे, हे झालं आपलं. आता आपण काय करूया की उदाहरण घेऊया, म्हणजे यावर्षीचे पॅसेज घेऊया, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की मी जे तुम्हाला सांगितलं की 3 प्रश्न एकदम सरळ धोपट असतात आणि 1 प्रश्नामध्ये आपला विचार करावा लागतो आणि 1 प्रश्नामध्ये लेखकाने काय विचारलं आहे, काय विचार केला आहे ते करावं लागतं असं तुम्ही म्हणताय, तर मग मला प्रूव्ह करून दाखवा असं तुमचं म्हणणं असेल. ठीक आहे, आपण ते बघू. यावर्षीचा आयोगाचा पेपर, ठीक आहे. सगळ्यांना दिसल असं ओपन करतो मी. रँडमली कोणते पण आपण हे घेऊया, पॅसेज घेऊया. काय झालं याला? जैवइंधन, ठीक आहे, चला. जैवइंधन म्हणजे हा सायन्स बेस्ड म्हणजे विज्ञानवर अवलंबून असलेला पॅसेज आला आहे. पॅसेजचे बरेच प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे. सायकोलॉजिकल आहे, हिस्टॉरिकल आहे, जॉग्राफिकल आहे, पॉलिटिकल आहे, त्याच्यानंतर करंट बेस्ड आहे, मॅथमॅटिकल बेस्ड आहे, त्याच्यानंतर सायकोलॉजिकल बेस्ड आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात भाषेवर बेस्ड आहे, म्हणजे जुन्या काळातले भाषा वापरून पण कधी कधी पॅसेज आले आहेत. आणि एक प्युअर मराठी आहे, एक प्युअर इंग्लिश आहे. ठीक आहे, हे असे काहीतरी टाईप्स आहेत, फार तेवढं खोलात जायची गरज नाही. चला ठीक आहे, आपण हे बघू आता. चला आपण कामाशी काम ठेवू. आता मी कसं करायचं सांगतो, ही माझी पद्धत उलटी आहे, जगाच्या पूर्णपणे उलटी आहे, पण ही मला सूट होते. कारण 2015 16 17 18 19 या 5ही प्रिलिम्स मी पास झालो ही पद्धत वापरून, त्यामुळे ती मला सूट होते. ती तुम्हाला होईल का नाही मला माहीत नाही, पण ती तुम्ही ट्राय करून बघा. इनकेस तुम्हाला सूट झाली, इनकेस तुम्हाला सूट झाली तर तुम्ही तसं करा, नाही सूट झाली तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी सूट होईल किंवा दुसरे कोणी सांगितले असेल एखाद्या टॉपरने तर ती तुम्ही करा. ठीक आहे, हीच करावी असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. आता बघा अजून एक गोष्ट,
अजून एक गोष्ट काय आहे की जो आपला टाइम असतो सीसॅटसाठी तो 120 मिनिट्स असतो. सगळ्यांची ओरड असते मला वेळ पुरत नाही. बाबा तुला वेळ पुरत नाही पण तुला MPSC अभ्यास चालू केल्यावर कळालंय ना की दोनच तास सीसॅटला. मग आयोगाची डिमांड काय आहे की तुला 120 मिनिटं मिळणार आहेत आणि त्याच्यात तुला पास व्हायचं आहे आणि तरी पण तू म्हणतोय की 4 वर्ष झाले मला वेळच पुरत नाही. मग ती कमी तुझ्यात आहे त्याच्यामुळे तू नापास होतोय. जे काय म्हणतात त्याला सक्सेसफुल लोक असतात ना ते एक्सक्युजेस देत नाहीत तर ते त्याच्यावर काम करतात ना, वर्कआउट करतात. ठीक आहे मला वेळ पुरत नाही मग मी कसं करू वेळ पुरवण्यासाठी, त्याला काहीतरी सोल्युशन शोधू मग तशी प्रॅक्टिस करू असं करतात. तर आपण त्या अप्रोचनी बघायचं कधी पण. 120 मिनिटं आहेत तर माझं सेग्रिगेशन कसं होतं आहे मी सांगतो तुम्हाला. 120 मिनिटामधलं सुरुवातीचे 5 मिनिट आहेत ना तर मी ते डिसिजन मेकिंगला द्यायचो. तुम्ही सुरुवातीचे द्या, मधले द्या, शेवटचे द्या, काही फरक पडत नाही. ओके, हे पुन्हा दुसरी गोष्ट. हे त्या वर्षीचा पेपरची जी अवघड असण्याची शक्यता आहे त्याच्यावर पण अवलंबून असतो. स्ट्रॅटेजी आपल्याला बदलावं लागते ना. म्हणजे समजा मी आता ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तर तिथं ओपनिंगला मी समजा काय म्हणतात त्याला चांगले बॅट्समन उतरत होतो, पण मी इंग्लंडमध्ये गेलो पिच तिथं वेगळं होतं, बॉलिंग तिथं वेगळ्या प्रकारची होत होती, तर मला एखादं नाईट वॉचमन पण तिथं आधी पाठवावं लागू शकतो किंवा मला ओपनिंगला फास्टरच्या ऐवजी स्पिनर पण पाठवावं लागू शकतो. म्हणजे कधीकधी आपल्याला परिस्थिती बघून निर्णय बदलावा लागतो, आपली स्ट्रॅटेजी बदलावं लागते. तर मी शक्यतो काय करायचो, ओपन केलं मूड फ्रेश असायचं, मग त्याच्यामध्ये मी डिसिजन मेकिंगचे 5 मिनिटामध्ये 5 प्रश्न सॉल्व्ह करायचो. तुम्ही करा नका करू काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मी पहिल्यांदा सीसॅट घेऊ म्हणजे उतारे घेऊ का गणित घेऊ. आता माझं मी कसं करायचो, मी नेहमी उतारेच घ्यायचो. उतारे का, की आपण थोडंसं फ्रेश माइंडेड असतो, बुद्धी थकलेली नसते, आता जस्ट जेवण केलेलं असतं, व्यवस्थित हायड्रेट झालं असतो पाणी पिऊन, थोडीशी फार डुलकी झालेली असते छानपैकी, अर्धा तास आधी आराम झालेला असतो, आणि सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात विचार करण्यासाठी. म्हणजे आता उतारे जे असतात तर ते आपल्याला माहीत नसतात, बरोबर आहे. म्हणजे काहीच माहीत नसलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आणि गणितामध्ये कसं आहे, काही फॉर्म्युले आहेत, काही टेक्निक्स आहेत, त्याची तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे तर ते सोडवायचं असतं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माहिती आहेत की ह्याच्यावर प्रश्न येणार आहेत आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे असतात. मग त्यासाठी मी थोडंसं थकलेला मेंदू असला तरी चालेल अशा अप्रोचने मी जायचो. मग काय, सुरुवातीला मी उतारे घ्यायचो. मग उतारामध्ये काय आहे की आपले 10 उतारे आहेत तर 10 उतारे अंदाजे मॅक्झिमम 70 मिनिटामध्ये सोडवून गोल करून मार्क करून झाले पाहिजेत. 70 मिनिटामध्ये सॉल्व्ह करून मार्क करून झाले पाहिजेत. म्हणजे अंदाजे प्रत्येक विषया 10 पॅसेज आहेत ना आपले, 10 उतारे आहेत, म्हणजे प्रत्येक उताऱ्याला ॲव्हरेजली 7 मिनिट मला मिळतात. 7 मिनिट मिळतात, बरोबर आहे. मग कोणता, एखादा उतारा छोटा असतो, आता जैवंधन वगैरे आहे तर तो बघू आपण त्याला किती वेळ लागतो, किंवा एखादा उतारा समजायला अवघड असतो, सायकोलॉजिकल असतो, तर त्याला 7 च्या जागी 9 मिनिटं लागतील, एखाद्याला 7 च्या जागी 4 मिनिटं लागतील, 4.5 मिनिटं लागतील. ओके, मग पण मॅक्झिमम टाईम हा माझा 70 मिनिट असायला पाहिजे, म्हणजे माझा असायचा. तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. आता मी 70 मिनिटाचा माझा टाईम कसा आला ते पण सांगणार आहे तुम्हाला, त्याची काळजी करू नका. मग 70 मिनिटामध्ये मी काय करायचं की पॅसेज वाचायला घेतला की कळतं आपल्याला की हा सायकोलॉजिकल आहे, थोडासा अवघड आहे, हा सायंटिफिक आहे, थोडासा सोपा आहे, हा एन्व्हायरमेंटवाला आहे, हा इतिहासवाला आहे, हा ज्योग्राफीवाला आहे, कशावर तरी, किंवा हा फक्त भाषाविषयांचा आहे. पॅसेज वाचायला घेतलं की आपल्याला कळतं, बरोबर आहे. आता मग बघूया, आता हा मी पॅसेज ओपन केला आणि मला कळलं इथं की यार जैव इंधन आहे म्हणजे थोडासा सायन्स बेस्ड आहे. सायन्स बेस्ड जे पॅसेज असतात ना, किंवा समजा इथं हेनरी फोर्ड आणि रुडॉल्फ डिझेल यांचं नाव दिलं आहे तर थोडासा सायन्स प्लस हिस्ट्री आहे ह्याच्यामध्ये मिक्स, असं लगेच बघितलं कळतंय मला. कारण हे फोर्ड आणि डिझेल हे जुन्या काळातले संशोधक होते 100 वर्षापूर्वीचे. मग हे माझ्यासाठी सोपं आहे का, हे मला माहिती आहे ना. कसं माहीत झालं, कारण मी याच्या आधी प्रत्येक टेस्ट सिरीजचे टेस्ट पेपर सॉल्व्ह केले. आयोगाचे तर सॉल्वच केले, परंतु ह्या 2 तासामध्ये मला प्रेशर येऊ नये म्हणून मार्केटमध्ये जेवढ्या काही टेस्ट सिरीज असतील तर त्यांचे पेपर झेरॉक्स करून आणले आणि बसून सॉल्व्ह केले. मग तेव्हा मला कळलं की बाबा ह्या टाईपचा पॅसेज मला सोपा जातो, ह्या टाईपचा अवघड जातो. आता मला ह्या टाईपचा सोपा जातो, पण ह्याच्या आधी एक पॅसेज आहे. हा पॅसेज बघा, तर ह्या पॅसेजमध्ये काय, गैरसंभाव्यता नमुना आता पहिलाच
वाक्य पहिल्याच पॅसेजमधलं पहिलेच ओळ एवढी अवघड असेल. गैरसंभाव्यता नमुना ही अशी नमुना निवड पद्धती आहे की जिच्यामध्ये लक्ष्य समूहातील प्रत्येक घटकाचा नमुना निवडीमध्ये समावेश होण्याची काय कळते का. मग पहिलाच पॅसेज जर अवघड गेला तर आपलं थोडंसं काय होतं, मन चलबिचल होतं, थोडीशी वेळ समजा जास्त लागला पहिल्याच पॅसेजला चलबिचल होतं. मग मी काय करायचं असं, हे अरे थोडंसं अवघड दिसते नंतर बघू, पुढचा पॅसेज घेतला ठीक आहे. पुढचा पॅसेज बघितला, अरे जैवइंधन थोडंसं सायन्सवाला आहे बाबा, ह्याच्यामध्ये फॅक्ट्स थोडे जास्त विचारले असतात, मग मी हा घेतो. मग मी असं करायचं, म्हणजे काय की पॅसेज चूज करायचं. मी का पॅसेज चूज करायचं बघा, क्रिकेट माहिती आहे तुम्हाला, क्रिकेटमध्ये काय की ओपनिंग बॅट्समननी जर व्यवस्थित खेळलं, पहिल्या दोन जणांनी व्यवस्थित पार्टनरशिप केली ना, नंतरचे एकदम निवांत खेळतात मस्तपैकी, चांगला स्कोर होतो. पण ओपनिंग जर डगमगली, पटकन विकेट गेल्या, तर मग फुल प्रेशर येतं. एकतर स्कोर पण कमी होतो, नंतर बॉलरवर पण प्रेशर होतं, आणि मॅच हारायची शक्यता पहिल्यापासूनच वाढते. म्हणून सुरुवात चांगली करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग मी ते प्रॅक्टिसनी तुम्हाला कळून जाईल. मग समजा चला हे आपण पॅसेज घेतला बा जैव इंधन, ह्याच्यामध्ये थोडा सायंटिफिक आणि हिस्टॉरिक पॅसेज आहे, तर मी काय करायचो की मी पहिल्यांदा प्रश्न बघायचो. ही पद्धत बरेच जण म्हणतील की उलटी आहे, ही चुकीची आहे, कशी आहे, पण ही माझी पद्धत आहे, ती मला सुटेबल आहे, हे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं. तर मग ते तुम्ही बघा. आता मी पॅसेज बघितला, आता मी चाललो, मला कळलं मी कम्फर्टेबल या पॅसेजमध्ये, मी चाललो प्रश्नांकडे. ओके, मी आलो प्रश्नांवर. ओके, मग ह्याच्यामध्ये मी पहिला प्रश्न वाचला. मी प्रश्न पूर्ण वाचणार नाही, मी त्याचे पर्याय बघणार नाही, मी काहीच करणार नाही, मी फक्त कीवर्ड्सला गोल करणार आहे, कसं. आता आणि रीडिंग स्पीड फार महत्त्वाची सी सेटमध्ये, आकलनाचीच परीक्षा आहे ना, नावातच आहे ना आकलन, कॉम्प्रेहेन्शन. मग पटकन आकलन होणं महत्त्वाचं आहे. आता ही आकलनाची परीक्षा काय, सगळेजण म्हणतात अरे सी सेट क्वालिफाईंग करा, किंवा सी सेटची गरज काय, ही आकलनाची गरज काय. तर गरज ह्यासाठी की बघा, आपल्याला बऱ्याच फाईल, अधिकाऱ्याला बऱ्याच फाईल्स वाचावं लागतात, रोज त्याच्यासमोर शेकडो फाईल येतात. मग अशा फाईल पटकन वाचणे, त्यातला क्रक्स काढणे, आणि त्याच्यातून काही नोट्स असतील तर त्या बाजूला काढणे, काही त्यांना पुटअप द्यायचे असतील तर ते आहेत, म्हणजे कमी वेळामध्ये त्यांनी पटकन चांगलं काम केलं पाहिजे, ॲक्युरेट काम केलं पाहिजे, हा हेतू आहे आकलनाचा, नंतर लागणारा, म्हणून ही परीक्षा आहे आत्ताची. ओके, तर मग ह्याच्यात मी पटकन वाचणार, ह्याच्यामध्ये काय खालीपैकी कोणते इंधन मोटारीत वापरल्यामुळे फोर्ड आणि डिझेल यांचे प्रश्न इथं आहे, यांचे स्वप्न हवेत विरून गेले, कोणते इंधन प्रश्न येत आहे, कोणते इंधन इथं प्रश्न सापडला मला, आणि स्वप्न हवेत उरून गेले, कोणतं इंधन विचारलंय मला हे कळलं. चला पुढं, लगेच पुढं जाणार मी. पुढचा प्रश्न ह्याच्यामध्ये लगेच काय वाचणार, पहिलं वाक्य खाली, हां हे तर योग्य विचारलं, ठीक आहे चला. विधान काय, जैव इंधन हे खनिज तेलाला पर्याय ठरू शकते, ठीक आहे जैव इंधन खनिज तेलाला पर्याय ठरू शकते. आणि दुसरं मी निष्कर्ष वाचलं त्याला, कारण काय किंवा कोट्यावधी वर्ष लागतात वायूंची निर्मिती होते. मग ह्याच्यामध्ये मला काही कळलं नाही, फक्त जैव इंधन आणि खनिज तेल आणि पर्याय हे तीन गोष्टी मला कळल्या, मी गोल करून ठेवलं, पुढं चाललो, बाकी काहीच बघितलं नाही. इथं एक आहे, दोन आहे, काय काही घेणं नाही मला. माझी पद्धत आहे, तुम्हाला सूट होते का बघा, त्याच्यानुसार मग तुम्ही ती घ्या. मग मी तिसऱ्या प्रश्नावर आलो. तिसऱ्या प्रश्नामध्ये परत तसंच, पहिल्या वाक्यात काय बरोबर विचारलं इथं, गोल केलं मी. मग ह्याच्यामध्ये काय, ब्राझील जैवइंधनात उत्पादनात आघाडी घेतली, मी ब्राझीलवर केलं. अमेरिकेत ऊसापासून इथेनॉल तयार होतं, अमेरिका आणि ऊस तयार केलं हे केलं. आणि युरोपातील जर्मन हा देश बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक आहे, जर्मन एक केलं, बायोडिझेल केलं. आणि सर्वात जेव्हा एक्स्ट्रीम शब्द येतात तर त्याला 100% आपण हायलाईट करायचं, एक्स्ट्रीम शब्द, सर्वात मोठा, ह्यानीच केलं, असंच झालं, केवळ आणि फक्त, व असं काही आलं तर आपण त्याला अंडरलाईन करायचं, केलं, बाकीचं काय मला माहीत नाही. पुढं चाललो मी लगेच. ह्याच्यामध्ये परत पुढचा प्रश्न आला, ह्याच्यामध्ये खालीपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. पहिलं, पारंपरिक कार जैवइंधनापासून जैवइंधनावर चालू शकतात, पारंपरिक कार जैवइंधन. पुढचं, गॅसोलिन कार नामशेष होतील, गॅसोलिन कार नामशेष. पुढचं, जैवइंधनामुळे प्रदूषण कमी होऊ शकते, प्रदूषण कमी. आणि पुढचं, जैवइंधनामुळे वाहनाचं इंजिन बदलण्याचं कारण नाही, ठीक आहे इंजिन बदलण्याचं कारण नाही, कळलं मला. नववा प्रश्न बघितला मी लगेच, पुढं चाललो. आता हे अंडरलाईन करण्याचं, हायलाईट करण्याचं
फायदा काय किंवा कारण काय हे पण मी सांगणार तुम्हाला. ही पद्धत मला का सुटेबल आहे हे पण सांगणार तुम्हाला. जैवइंधन वापरण्याचे खालीलपैकी कोणते फायदे बरोबर आहेत मी बरोबर केलं आणि कोणते फायदे, प्रश्न काय कोणते फायदे. मग मी काय जैवइंधन वनस्पतीपासून तयार करताय ते प्रदूषण कमी होईल, त्याच्यानंतर खनिज तेल वाचवता येईल आणि जैवइंधन स्वस्त आहे, मला ह्याच्यातलं क्रक्स कळला. मी सोडलं हे लगेच, आता मी चाललो पॅसेजवर. अरे हां, मी आता चाललो पॅसेजवर. आता आपण पॅसेजवर जाऊ. आता हे करण्यासाठी मला मॅक्झिमम 40 सेकंद ते 60 सेकंद लागायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही मॅक्झिमम. हे तुम्हाला प्रॅक्टिसनी होईल लगेच कळणार नाही, लगेच होणार नाही, हे सगळं प्रॅक्टिसनीच होणार आहे. आता मी 5-6 परीक्षा दिल्या त्याच्यानंतर मी ह्या लेवलला आलेलो आहे. तुम्ही लगेच तुम्हाला वाटत असेल अरे मी आता पहिलाच अटेम्प लगेच मी असं करतो, असं होणार नाही. तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडावं लागतील, जास्तीत जास्त आता उतारे सोडवावं लागतील, तरच तुम्हाला हे जमेल. ठीक, आता मी पॅसेज वाचायला घेतला, टायटल वाचलं जैवइंधन, मला कळलं याच्यामध्ये जैव बायोडिझेलबद्दल काहीतरी असणार आहे, जैवइंधनाबद्दल काहीतरी असणार. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सर मी मराठीतून वाचू का इंग्लिशमधून वाचू. बाबा रे, सायंटिफिक पॅसेज असेल तर तू इंग्लिशमधून वाच, तुला त्यात कम्फर्टेबल आहे. एखादं सायकोलॉजिकल पॅसेज असेल तर तू मराठीतून वाच, हिस्टॉरिकल पॅसेज असेल तर मराठीतून वाच, एन्व्हायरमेंटचं पॅसेज असेल किंवा फिजिक्स फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, तो पॅसेज असेल तर इंग्लिशमधून वाच. आणि तुला सगळंच इंग्लिश कम्फर्टेबल जात असेल तर तू सगळंच इंग्लिशमधून वाच, काहीच प्रॉब्लेम नाही. एखाद्याला पूर्ण मराठीच कम्फर्टेबल जाते, सगळंच मराठीतून वाच, कारण आयोगाने सगळेच पॅसेज मराठी आणि इंग्लिशमधून दिलेत. फक्त भाषा चेक करण्यासाठी, भाषिक आकलन चेक करण्यासाठी एक फक्त मराठी आहे, एक फक्त इंग्लिश आहे. 8 पॅसेज तर तुला जसे वाचायचे तसे वाच. मी कसं करायचं, मी सगळं मराठी वाचायचो, पण एखादा पॅसेज मला फारच अवघड जायचा मग मी त्याला लगेच इंग्लिश बघायचो. मग इंग्लिशमध्ये एखादं वाला सोपं वाटलं मग ते तसं करायचं, पण मी शक्यतो मराठी प्रिफर केलेलं आहे, गरीब जनता मराठी मीडियम त्यामुळं. ठीक आहे, पण आपण स्वतःला कमी समजायचं काही कारण नाही, कारण भाषा आहे, लँग्वेज काय फक्त मीडियम आहे, काही लँग्वेजमुळं काही हुशारी ठरत नाही. ठीक आहे, चला पुढं. मग जैवइंधन बघितलं, मग मी पॅसेज वाचायला चालू केलं. आता मी तिथं काहीतरी कीवर्ड्सला गोल केलेलं आहे, लक्षात ठेवा, मी काहीतरी कीवर्ड्सला गोल केलेलं आहे, ते माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये आहे, किंवा मला ह्या साईडला मला हा पॅसेज आहे, तर मग दुसऱ्या साईडला प्रश्न असतात ना, लगेच दिसतं ना मी गोल केलेले मला कीवर्ड दिसणार आहेत. मग पॅसेज वाचता वाचताच माझ्या कीवर्ड्सकडे पण लक्ष असतं, मग काय वाचतोय मी. हेनरी फोर्ड आणि रुडॉल्फ डिझेल या दोन व्यक्तींनी मोटर कार उद्योगात क्रांती घडवून आणली. ठीक आहे, आपल्या मोटारी वनस्पतींपासून तयार केलेल्या इंधनावर चालावेत अशी त्यांची अपेक्षा होती. बरं, वनस्पती नाव कुठेतरी मी अंडरलाईन केलं होतं, मला कळलं ते मी तर वनस्पतीला गोल केलं. ठग पुढं, जास्त वेळ खायचा नाही, पण त्या काळामध्ये अतिशय स्वस्त असलेल्या खनिज तेल इंधनाने बाजी मारून नेली. पेट्रोल हे च जेव्हा आलं एक्स्ट्रीम आहे, हे इथं काहीतरी असणार आहे हे लक्षात ठेवायचं. पेट्रोल हेच इंधन लोकप्रिय झाले आणि फोर्ड व डिझेल यांचे स्वप्न हवेत उडून गेले. पहिला प्रश्न आठवा त्याच्यामध्ये होतं की फोर्ड आणि डिझेल यांचे स्वप्न हवेत उडून गेले कोणत्या इंधनामुळे, मला इथंच प्रश्न सापडला, उत्तर सापडलं. मग मी लगेच तिकडे टिक मार्क करून टाकलं. सापडलं का मला? समजा मी पूर्ण माझा पॅसेज वाचला असता आणि नंतर प्रश्नावर गेलो असतो, तर एवढ्या पॅसेजमधलं आकलन करा, परत मग तिकडे जा, परत इकडे येऊन शोधा, मला त्रास झाला असता, मला ते नाही जमत, ही माझी पद्धत आहे. मग ती तुम्हाला जर कम्फर्टेबल होत असेल तर तुम्ही ते बघा. हे झालं, मग पुढं चला लगेच. एक 5 पैकी 1 प्रश्न सॉल्व्ह झाला आणि मी तुम्हाला काय सांगितलं, 3 प्रश्न मिनिमम 3 प्रश्न असे असणार आहेत, जोड्या लावा टाईप. डायरेक्ट काय की प्रश्नातला कीवर्ड, पॅसेजमधला कीवर्ड, ह्यांची जोडी लावा, ह्यांचं उत्तर डायरेक्ट सापडणार तुम्हाला. हे सापडलं किंवा स्वप्न हवे तिरून गेले हे माझं कीवर्ड होतं आणि मला ते सापडलं. पुढचं, एका शतकानंतर फोर्ड आणि डिझेल यांची इच्छा फलद्रूप होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. वर्तमान काळी आकाशाला भेटत जाणाऱ्या पेट्रोलियम किमतींना जैवइंधनाला पुन्हा एकदा चालना दिली आहे आणि हळूहळू कार, ट्रक, विमान यांच्यासाठी जैवइंधन लोकप्रिय होत आहे. ठीक आहे, पुढं, जैवइंधनाच्या क्षेत्रात ब्राझील देशाने आघाडी घेतली आहे. ब्राझील मी अंडरलाईन करून ठेवलं होतं, मला इथं पण ब्राझील दिसलंय, मी याला गोल करून ठेवलं. या देशाने आघाडी घेतली आहे. आजच त्या देशात 400 पेक्षा जास्त इथेनॉल उत्पादन केंद्रे आहेत, त्यामध्ये निव्वळ ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. आता ऊस आणि इथेनॉल हे मी पण अंडरलाईन केलं होतं, इथं पण मी केलं. वाहनांसाठी शुद्ध गॅसोलीन न वापरता त्यात 25% इथेनॉल मिसळले जाते आणि नजीकच्या काळात केवळ इथेनॉलवर धावणारी केवळ सापडलं की मग लक्ष परत त्याला गोल करून ठेवायचं, कारण इथं काहीतरी गफला करू शकता आयोग आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार.
केवळ इथेनॉलवर धावणारी वाहने त्या देशात निर्माण केली जातील. ऊस आणि इथेनॉल देणाऱ्या अन्य वनस्पतींच्या लागवडीखाली अधिकाधिक भूमी आणली जात आहे. गॅसोलिन कार हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मला गॅसोलिन कार काहीतरी मी बघितलं होतं आणि मी त्या गॅसोलिन कारला तिकडे हायलाईट केलं होतं, मी इकडं पण करणार असा त्या देशातील तंत्रज्ञांचा दावा आहे. ठीक आहे, ठीक आहे. एवढं आता पुढं पुढं अमेरिकेत मक्क्यापासून दिसत नसेल, थोडं अजून मी झूम करतो तुम्हाला. हां, अमेरिकेत मक्क्यापासून इथेनॉल हस्तगत केले जाते. अमेरिका आणि इथेनॉल मी पण आधी बघितलं होतं, परत मी त्याला अंडरलाईन केलं. युरोपातील जर्मन देश बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक आहे. व जर्मन पण होतं, बायोडिझेल पण विचारलं होतं आणि हे कारण मला तिकडे दिसलं ना, मी अंडरलाईन करून ठेवलेत, मला आठवलं. भारतासह अन्य 30 देशांमध्ये निरनिराळ्या वनस्पतींपासून इथेनॉल उत्पादन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नारळ, सोयाबीन, भुईमुग, पाम, द्राक्ष, बीट अशा वनस्पतींपासून इथेनॉलचे उत्पादन करता येते. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट अशी की पारंपरिक कार इंजिन्स, पारंपरिक कार मी तिकडं अंडरलाईन केलं होतं, मला इकडं पण सापडलं, जैव इंधनावर चालू शकतात. याशिवाय गॅसोलिन किंवा डिझेल यांच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये इथेनॉल मिसळून ते मिश्रण इंधन म्हणून वापरता येते. पारंपरिक डिझेल इंजिन 20% जैव इंधनावर उत्तम कार्य करते चालते. अर्थात जैव इंधनासाठी वाहनाची इंजिने बदलायचं कारण नाही. जैव इंधनातून कार्बन डायऑक्साईड निर्माण होत नाही हे त्याचे एक वैशिष्ट्य आहे. तिकडं प्रदूषणासंबंधात मी एक कीवर्ड्स गोल करून ठेवला होता, मला इथं कार्बन डायऑक्साईड संदर्भात काहीतरी दिसलं. ठीक आहे, मग मी काय केलं, कार्बन डायऑक्साईडला अंडरलाईन करून ठेवला. पुढं, खनिज तेल निर्माण करण्यासाठी निसर्गाला कोट्यवधी वर्ष लागतात. तिकडं होतं हे मी अंडरलाईन केलं होतं, इथं पण मला सापडलं. या उलट अनेक जिवंत वनस्पतींपासून जैवइंधन निर्माण करता येते. ठीक आहे, जैवइंधनातून केवळ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते असे नाही, तर त्यासोबतच नायट्रोजन ऑक्साईड सारखे अन्य विषारी वायू अशा इंधनातून उत्सर्जित केले जात नाही. वनस्पतींची वर्धन क्षमता आणि त्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध असणारी जमीन यांच्यावरच केवळ जैवइंधनाचे उत्पादन अवलंबून राहील. केवळ आलं इथं यांच्यावरच, म्हणजे काय की वनस्पतींची वर्धन क्षमता आणि त्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध असणारी जमीन ह्याच्यावरच जैवइंधनाचं उत्पादन अवलंबून राहील. याशिवाय अनेक प्रकारच्या कचऱ्यापासूनही जैवइंधनाचं उत्पादन करता येईल. ठीक आहे, पॅसेज संपला का? संपला. आता आपण काय करू, प्रश्न बघू. हा इंग्लिशमधला पॅसेज, हे प्रश्न. ओके, आता तिकडं मी काही गोष्टी अंडरलाईन करून ठेवल्या होत्या, त्याच इथं दिसत आहेत. बघा, खालीलपैकी कोणते इंधन मोटारीत वापरल्यामुळे यांचे स्वप्न हवेत विरून गेले हे मी अंडरलाईन केलं होतं, मला तिकडं पण अंडरलाईन केलं. कोणतेही इंधन पेट्रोल नाव आलं तिकडं, सापडलं का मला लगेच? जोड्या लावा टाईप प्रश्न आहे का, सरळ सरळ प्रश्न आहे का, ह्याच्यात चुकायची काही गरज आहे का? नाही. ह्याच्या पुढचं चाल, सातवा प्रश्न. सातवा प्रश्न काय, योग्य पर्याय निवडा. विधान काय, जैव इंधन हे खनिज तेलाला पर्याय निवडू शकते, पर्याय ठरू शकते. विधान दिलेलं आहे हे. आता निष्कर्ष, खनिज तेल निर्मितीला कोट्यवधी वर्ष लागतात तिकडं सांगितलं होतं का? हो, सांगितलं होतं. खनिज तेलाच्या उत्सर्जनामुळे विषारी वायूंची निर्मिती होते का? हो, होते. कारण तिकडं काय सांगितलं होतं की काय म्हणतात, जैव इंधनाच्या ह्याच्यामुळं विषारी वायूंची हे उत्सर्जन जे आहे ते कमी होतं, म्हणजे होतं. मग ह्याचं उत्तर काय आलं, दोन्ही बरोबर. जोड्या लावा, जोड्या लावाच आहेत ना, तिकडं जसं होतं तसंच. पुढं, बघ अंडरलाईन केले खालपी कोणतं विधान बरोबर आहे. पहिलं, ब्राझीलने जैवइंधन उत्पादनात आघाडी घेतली. होतं का तिकडं ब्राझील जैवइंधन? होतं. अमेरिकेत उसापासून इथेनॉल हस्तगत केले जाते. होतं का तिकडं? उसापासून इथेनॉल होतं, पण अमेरिकेत मक्क्यापासून होतं. अमेरिकेत मक्क्यापासून होतं, मग हे चुकलं. युरोपातील जर्मन देश हा बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जशीच तशी लाईन होती का तिकडं? होती. म्हणजे काय, हे बरोबर आहे. मग अ आणि क बरोबर, म्हणजे ए आणि सी बरोबर. जोड्या लावा टाईप प्रश्न दिसला का? ह्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायची गरज पडली का? ह्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची गरज पडली का? काहीच नाही ना. मग आत्तापर्यंत हे तीन प्रश्न सोडवले, तीन प्रश्नामध्ये तुमचे 7.5 मार्क फिक्स झाले. ऑलरेडी 7.5 मार्क फिक्स झाले तुमचे, बरोबर आहे का? म्हणजे इतकं फास्ट तुम्ही मार्क गेन करताय.
फक्त टेक्निकने, काहीच नाही, समजून घ्यायचं, डिकोड करा पेपरला. पुढं नववा प्रश्न. नववा प्रश्न काय म्हणतोय की खालीपैकी कोणते विधानं बरोबर आहेत, कोणते विधानं बरोबर आहेत. पहिलं काय आहे, पारंपरिक कार, पारंपरिक कार जैव इंधनावर चालू शकतात, चालू शकतात का, दिलेलं आहे तिकडं. पारंपरिक कारमध्ये काही बदल न करता त्या जैव इंधनावर चालू शकतात, त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये जैव इंधन वापरल्यानंतर त्याच्यामध्ये त्या कार व्यवस्थित चालू शकतात. अंदाजे 20% किंवा 25% जैव इंधन त्याच्यामध्ये वापरलं तर कारमध्ये काही इंजिनमध्ये बदल करायची गरज नाही असं त्यांनी सांगितलं होतं, बरोबर आहे. त्याच उत्तरामध्ये सगळे उत्तर आहे, पारंपरिक कार जैव इंधनावर चालू शकतात, हो चालू शकतात. गॅसोलीन कार नामशेष होतील, होतील का, होतील का नामशेष, नाही. गॅसोलीन कार नामशेष होतील असा दावा केलेला आहे म्हणजे हे बरोबर नाही. पुढं जैव इंधनामुळे प्रदूषण कमी होऊ शकते, होऊ शकते का, स्वतः सांगितले, कार्बन डायऑक्साईड सारखे, नायट्रोजन ऑक्साईड सारखे विषारी वायू यांचं उत्सर्जन कमी होतं. जैव इंधनामुळे वाहनाचं इंजिन बदलण्याचं कारण नाही, बरोबर आहे. इंजिन बदलायची गरज आहे का, नाही. म्हणजे उत्तर काय आलं, ए सी डी. पुढं दहावं काय की जैव इंधन वापरण्याचे खालीपैकी कोणते फायदे बरोबर आहेत, कोणते फायदे जैव इंधनाचे. जैव इंधन वनस्पतीपासून तयार होते, तिकडे विचारलं होतं का, सरळ सांगितलं होतं पॅसेजमध्ये जसं होतं तसंच वाक्य. जैव इंधनामुळे प्रदूषण कमी होईल का, होईल. इथं स्वतःच्या बुद्धीचा वापर करायची गरज नाही आहे, कारण तिथं सांगितलं ना की उत्सर्जन कमी होतं. जैव इंधनामध्ये खनिज तेल वाचवता येईल का, हो, कारण त्याच्यामध्ये आपण 20% हे करतोय, ब्लेंडिंग करतोय. जैव इंधन स्वस्त आहे का, हो, त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे. म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे, वरीलपैकी सर्व, वरीलपैकी सर्व. झालं, मला सांगा, आपण आता एक पॅसेज सोडवला. आता हे जे सगळे प्रश्न आपण बघितले ना, ह्याचे रेफरन्स बघू, परत पॅसेजवर जाऊ आपण, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मी जे सांगतो आहे तर ते तुम्हाला पटतं आहे का. ठीक आहे, इतकं मोठं दिसत असेल तुम्हाला असं वाटतं मला. ठीक आहे, आता बघा, फोर्ड डिझेल यांचं स्वप्न हवेत गिरून गेलं, पेट्रोल हेच इंजिन, उत्तर इथं सापडलं. ठीक आहे, त्याच्यानंतर गॅसोलीन कार हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत असा त्या देशातील तंत्रज्ञांचा दावा आहे. होतील का, होण्याचा दावा आहे तिथं. तिसरं, अमेरिकेत मक्यापासून इथेनॉल हस्तगत केले जाते, तिथं काय पर सांगितलं होतं की अमेरिकेत ऊसापासून केले जाते, इथं सापडलं. युरोपातील जर्मन देश हा बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक आहे, तिथं जसं होतं तसं तिथं आलं. म्हणजे काय, पुन्हा वनस्पतीपासून इथेनॉल उत्पादन, अनेक वनस्पतींपासून इथेनॉलचे उत्पादन करता येते, तिथं विचारलं होतं, इथं तसंच तसं आलं. पारंपरिक कार जैव इंधनावर चालू शकतात, तिथं विचारलं होतं, इथं जसंच तसं आलं. इंजिन बदलण्याचे कारण नाही, तिथं विचारलं होतं, इथं जसंच तसं आलं. म्हणजे काय, हां, कोट्यावधी वर्ष लागतात, इथं तिथं विचारलं होतं, इथं जसंच तसं आलं. प्रदूषण कमी होतं इथं सांगितलं, विषारी वायू इंधनातून उत्सर्जित केलं नाही इथं आलं. म्हणजे काय की ह्या सगळं ह्या पॅसेजमध्ये पाचीच्या पाची प्रश्न काय आहेत, जसं पॅसेजमध्ये आहे तसंच प्रश्नात आहे. कीवर्ड शोधा, जोड्या लावा, 12.5 पैकी 12.5 मार्क मिळवा, 12.5 पैकी 12.5 मार्क मिळवा. इतकं सोपं आहे, पण प्रत्येक पॅसेज इतकं सोपं असेल का, नाही. थोडंफार एखाद दोन प्रश्न प्रत्येक पॅसेजमध्ये थोडेसे कॉम्प्लिकेटेड असणार, बघू आपण, तसं पण पॅसेज बघू, काही हरकत नाही, तसाही बघू आपण. ठीक आहे, पुढं जाऊ आपण. हा बघितला आपण, त्याच्यानंतर एखादा इथलं लगेच बघू. ठीक आहे, हे हा बघू, 16-23 पॅसेज, चौथा पॅसेज आहे हा. ठीक आहे, आता हा पॅसेज बघा. हा पॅसेज काय, पुढील उत्तर वाचून त्यावेळी सांगा. पीएम किसान योजनेतील अडथळे, पॅसेजचा टायटल वाचलं मी, त्याच्यातून मला लक्षात आलं की बाबा पीएम किसान योजना आत्ता लागू झालेली आहे 1-2 वर्षापूर्वी. म्हणजे हा करंट बेस्ड प्रश्न आहे, करंट बेस्ड पॅसेज आहे. म्हणजे जे मी काही न्यूजपेपर वाचतो त्याच्यामधून मला काहीतरी माहिती मिळालेली आहे ऑलरेडी ह्याची. हा पॅसेज माझ्यासाठी अननोन असणार आहे का, यातला डेटा माझ्यासाठी अननोन असणार आहे का, नाही, कारण हा डेटा मी करंटमध्ये केलेला आहे, वाचलेला आहे.
ओके मग हे माझ्या लक्षात आलं म्हणजे काय हा पॅसेज सोपा असणार आहे माझ्यासाठी कारण आपल्या फेवरमधल्या ना ह्याचा डेटा मी आधी वाचलेला आहे ना मग आता काय करणार मी थेट जाणार प्रश्न बघणार चला प्रश्न बघू आता ठीक आहे आता प्रश्न बघू ह्याच्यामध्ये काय आहे बघा पहिला प्रश्न जास्त वेळ नाही घालायचा समजून घ्यायचं नाही काही नाही फक्त कीवर्ड मॅच करायचा सोड संपून द्यायचं खाली विधाने विचारत घ्या घेतो बाबा तुला काय करायचं घेतो मी पी एम किसान योजनेअंतर्गत की शेतकऱ्यांना आर्थिक मदत 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते असं त्यांनी सांगितलं ओके ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते ओके अंडरलाईन केलं पुढचा प्रश्न जास्त समजून घेत बसायचं नाही 17वा प्रश्न लगेच पुढचा पी एम किसान योजनेच्या अंमलबजावणीत मूलभूत त्रुटी आहेत अंमलबजावणीत त्रुटी आहेत म्हणताय ठीक आहे ओके आधार आणि भूमी म्हणजे आधार आणि जमिनींचं अभिलेख यांची जोडणी प्रभावीपणे होणे गरजेचं आहे आधार आणि भूमी यांचं जोडणी ह्याच्यावर प्रश्न हे कुठेतरी कीवर्ड आहे आपला चला पुढं लगेच टाईम वेस्ट करायचा नाही प्रश्न समजून घेण्यामध्ये कधी टाईम वेस्ट नाही करायचा पुढं काय उत्तरात उल्लेख केलेल्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे मुख्य हेतू याच्यापैकी काहीतरी असेल चला आपण शोधू नंतर फक्त आपल्याला क्रक्स कळला ना बॉ पॅसेजचा आता मुख्य हेतू म्हणजे पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि मला त्याचा हेतू शोधून काढायचा आहे 19वा प्रश्न पी एम किसान योजनेबाबत डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना एवढ्या रुपयाची रोकड हस्तांतरण करण्यात आली बरं ठीक आहे 18 ते 19 मध्ये पहिल्या हप्त्यात किती रोकड हस्तांतरित करण्यात आली रोकडची तर अमाऊंट विचारलेली आहे आपण तिथं पॅसेजमध्ये शोधू पुढचा प्रश्न आणि पी एम किसान योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे आहेत मग कोणते अडथळे आहेत अडथळे शोधायचे तर आपल्याला पॅसेजमध्ये शोधू ठीक आहे हे कळलं मला आता मी काय करणार पॅसेजवर जाणार काय शोधायचंय ते मला कळलं कीवर्ड्स मला सापडले ओके पॅसेजवर आलो पॅसेज मी आता वाचायला चालू करणार पॅसेज तुम्ही पण वाचा माझ्यासोबत मोदी शासनाने शेतकऱ्यांसाठी रोख रक्कम ही योजना सुरू केली आहे परंतु संसदेला सादर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2019-20 या वर्षाच्या लक्षात म्हणजे टार्गेटमध्ये 140 दशलक्ष शेतकऱ्यांपैकी केवळ शब्द आला इम्पॉर्टंट आहे केवळ अर्धे शेतकरी यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचलेला आहे पुढचा हप्ता देय असताना ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते 12 अंकी आधार क्रमांकाशी जोडलेले नाही ते यापासून वंचित राहणार आहे ठीक आहे दर 4 महिन्यातून एकदा 2000 असे वर्षाकाठी 6,000 रोख या योजनेत शेतकऱ्यांना देऊन त्यांचा उत्पन्नाचा स्तर उंचावला जातो थांबा 6,000 सापडलं तिकडं काहीतरी 6,000 वर मी हे केलं होतं काय म्हणले दर 4 महिन्यांनी 6,000 ठीक आहे मला पुढचं काही घेणं देणं नाही ह्याच्यामध्ये काय सांगितलं की कशासाठी या योजनेचा देऊन त्यांचा उत्पन्नाचा स्तर उंचावला जातो इथं मला हेतू टाईप काहीतरी दिसते मला तिथं हेतू विचारला होता योजनेचा मुख्य हेतू मी अंडरलाईन करून ठेवला त्याच्यानंतर दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी पहिला हप्ता देऊन या योजनेस प्रारंभ झाला ठीक आहे सध्याच्या विस्तार वेगाने 2019-20 साठी अर्थसंकल्पातील 75,000 कोटी शासन खर्च करू शकणार नाही म्हणजे 75,000 कोटी तरतूद केली त्यापैकी खर्च करू शकणार नाही ठीक आहे काय हरकत नाही बाबा ऑक्टोबर 21, 2019 पर्यंत शासनाने 32,577 कोटी म्हणजे 43% रक्कम खर्च केली काही हरकत नाही करा बाबा काही हरकत नाही आधार नोंदणी रोख हस्तांतर आणि कमी वेगाचे इंटरनेट तसेच ग्रामीण भागातील किचकट भूदस्त नोंदणी यामुळे या योजनेची गती मंदावली आहे अडथळे विचारले होते काहीतरी प्रॉब्लेम्स विचारले होते म्हणजे इथून इतकं माझ्या काहीतरी कामाचं आहे डिसेंबर ते मार्च एप्रिल ते जुलै आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत रोकड योजनेचे हस्तांतरण होत असते पहिल्या हप्त्यावेळी डिसेंबर 2018 आणि मार्च 2021 दरम्यान जवळपास एवढ्या शेतकऱ्यांना 14,055 कोटी प्राप्त झाले थांबा इथं विचारलं होतं डिसेंबर 2018 ते हे आणि अमाऊंट विचारली होती अमाऊंट काहीतरी मला दिसते बाबा मग लगेच पुढं वाचतो मी दुसऱ्या हप्त्यात एप्रिल 2019 ते 2 जुलै 2021 सुद्धा एवढ्या शेतकऱ्यांना एवढी अमाऊंट
वितरित करण्यात आली. तिसऱ्या हप्त्यामध्ये एवढ्या शेतकऱ्यांना एवढी अमाउंट वितरित करण्यात आली. या आकडेवारीमागे काही निश्चित कारणे आहेत. जर पहिल्या हप्त्यात एवढ्या शेतकऱ्यांना लाभ झाला आणि दुसऱ्या हप्त्यात केवळ एवढ्यांना आणि तिसऱ्या हप्त्यात 33 दशलक्ष शेतकऱ्यांनाच का मिळाला, कृषी मंत्रालय दुसऱ्या कालावधीत अदा केलेली रक्कम ही पहिल्या हप्ता मानते, कारण काहींनी नोंदणी उशिरा केली होती. ठीक आहे, अर्थात एप्रिल जुलै 2019 दरम्यान नोंदणी केलेल्या आणि लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रथम लाभार्थी मानले जाते. त्यामुळे पहिल्या हप्त्यातील शेतकरी लाभार्थी संख्या फुगलेली दिसते. मंत्रालयाने संसदेत तज्ज्ञ गटापुढे हे निवेदन सादर केले की एकूण 140 दशलक्ष शेतकऱ्यांपैकी 71 दशलक्ष शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली आहे आणि संसदेत सादर केलेल्या अहवालानुसार ही रक्कम एवढी आहे. म्हणजेच आणखीन 69 दशलक्ष शेतकरी मार्चपर्यंत लाभार्थी व्हावे लागतील. आणि या आकडेवारीनुसार डिसेंबर 2018 ते मार्च 2019 एवढ्या शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. यांना 3 हप्ते मिळालेले आहेत आणि एवढे जास्तीचे लाभार्थी आढळून आलेले आहेत. योजनेच्या आकृतीबंधानुसार ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात योजनेची नोंदणी केली आहे त्यांना प्रारंभापासून आत्तापर्यंत 3 हप्ते मिळालेत. ज्यांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली त्यांना 2 हप्ते मिळाले असणार, कारण योजनेतील लाभ पूर्वलक्षी नाहीत. ठीक आहे, मला कळलं. आणि मला कीवर्ड्स पण मी जे अंडरलाईन केले होते ते सापडले. कीवर्ड्स पण मी जे काय अंडरलाईन केले होते ते सापडले. आता मला सांगा हा ह्याच्यामध्ये मी कीवर्ड्स काय अंडरलाईन केलं होतं, 6000 रुपये. तिथं त्यांनी सांगितलं की बाबा 6000 रुपये मदत करणार आहे, दर 4 महिने 2-2 हजार रुपये पाठवणार आहे, करणार आहे. 6000 मात्र दिली जाते का, हो. ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते का, हो. कारण चार महिन्यांनी 1-10 हप्ता मिळणार असे 3 हप्ते मिळणार टप्प्याटप्प्याने दिली जाते का, हो. मग काय, दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय आहे का वेगळं, विचार करायचा, डोकं लावायचं, अभ्यास करायचं, टेक्निक शोधायचं काय आहे का, प्रश्नातला कीवर्ड पॅसेजमधला कीवर्ड जोड्या लावा, मार्क मिळवा. पुढं पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीत मूलभूत त्रुटी आहेत. तिथं सांगितलं ना, इंटरनेट स्लो आहे, आधार नोंदणी वगैरे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वगैरे, हे एक. आणि दुसरं हे सांगितलं होतं की आधार भूमी जमिनींचे अभिलेख जोडणी यांचा प्रभावीपणे वापर होणे गरजेचं आहे, कारण तिथं प्रॉब्लेम यायला लागलेत. मग हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. मी काय विचार केला का, जसंच तसं तिकडं होतं तेच इथं बघितलं, ह्याचं आन्सर आलं 4. ठीक आहे, पुढचं घेऊ. प्रस्तुत उतार्यात उल्लेख केलेल्या योजनेचा मुख्य हेतू आहे, तिथं होता बघा मुख्य हेतू, 6000 रुपये देऊन शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्तर उंचावायचा आहे. काय उत्पन्नाचा स्तर उंचावणे झालं मुख्य हेतू विचारला पॅसेजमध्ये. आता बघा, हे बाय प्रोडक्ट आहेत, आधार नोंदणी होणे, इंटरनेट सुविधा पुरवणे किंवा मग नोंदी अद्ययावत करणे हे बाय प्रोडक्ट आहेत. ह्याच्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टी घडून येतील, पण मुख्य हेतू काय, फक्त शेतकऱ्यांचा उत्पन्न स्तर उंचावणे. सोपं आहे का, तिथंच होतं सरळ सरळ की ह्या योजनेचा हेतू हा आहे म्हणून. म्हणजे इथं पण तुम्हाला काही विचार करावा लागला का, नाही. त्याच्यानंतर बघा, परत तसंच पीएम किसान योजनेबाबत डिसेंबर 2018-2019 दरम्यान पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना एवढ्या रुपयांची रोकड हस्तांतरित करण्यात आली, तिथंच होतं जसंच तसं वाक्य, 14,055 कोटी तेच इथं. आणि पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणी -- हे अडथळे आहेत. काहीतरी अडथळे आहेत, कोणते अडथळे आहेत, आधारवर नोंदणी म्हणजे आधारित नोंदणी, अपुरे जमीन अभिलेख आहे, इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधा तिथं सांगितलं होतं त्यांनी, तर वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे इथं पण तुम्हाला 5च्या 5 प्रश्न कीवर्ड बेस आहेत. स्वतःचा विचार बुद्धी लावायची नाही, लेखकाची बुद्धी तपासायची नाही, काहीच नाही. म्हणजे ह्या 2 पॅसेजमध्येच तुम्हाला 25 मार्क मिळत आहेत, काहीच न करता, कसलाच अभ्यास न करता, कसलाच विचार न करता. इतकं सोपं आहे, पण तुम्ही भाऊ बनवून ठेवला आहे, मला सीसॅट खूप अवघड जातं आहे, सीसॅटचं असं झालं तसं झालं, काही टेन्शन घ्यायचं नाही, ह्याच्यात काही अवघड नाही आहे. अजून एक पॅसेज बघू. मला असं वाटतं की आता हे 2 झाले, हे जनरल पॅसेज झाले, एक आपण लँग्वेजचा बघू, म्हणजे प्रॉपर इंग्लिश किंवा मराठी असं एखादं बघू. आता इथं पण बघा, भौतिक उतारा म्हणजे काय, सायन्सवाला आहे म्हणजे काय, फॅक्च्युअल आहे, हा पण एकदम सोपा असणार आहे. म्हणजे ह्याच्यातले 5 पैकी 3 प्रश्न तर एकदम थेटच असणार आहेत. वनस्पती सृष्टी शेवळे हा पण सायन्स आहे, पण हा थोडासा टेक्निकल टर्म्स ह्याच्यामध्ये जास्त आहेत. बघा, टेरिडोफायटा हे मुख्य शरीर स्पायरोटिक असते, मूळ खोल पानात विभागलेले असते. तर मग असे पॅसेज असेल ना डायरेक्ट इंग्लिशमध्ये वाचायचं. आहे का नाही ह्याच्यात एखादा लँग्वेजचा पॅसेज? ओके, हा आहे लँग्वेजचा पॅसेज याच्यामध्ये.
एक मिनट तुम्हाला दिसल असा ॲडजस्ट करतो. ओके आता दिसणार तुम्हाला. ठीक आहे आता 41 ते 45 माऊलींच्या पसायदान कशासाठी मागितले आहे. पहिल्या ह्याच्यातून मला कळलं की ज्ञानेश्वर माऊलींवर हा पॅसेज आहे आणि पसायदानासंबंधी काहीतरी दिलेलं आहे. मग मी काय केलं आता थेट गेलो प्रश्नांवर. चलो हल्ला प्रश्न प्रश्नांमध्ये मी काय केलं परत कीवर्ड शोधले. चला शोधा. पहिला प्रश्न अज्ञानजन्य अहंकाराचे लक्षण कोणते. कीवर्ड सापडला अज्ञानजन्य अहंकाराचे लक्षण. दुसरा प्रश्न काय उत्तरास योग्य शीर्षक कोणते देता येईल. योग्य शीर्षक इथं काय लेखकाच्या अँगलने विचार करायचा आहे. लेखक काय विचार केला असता की बाबा काय ह्याला शीर्षक देऊ. स्वतःचा विचार नाही लेखकाच्या जागी राहून विचार करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बाबा तीन प्रश्न जे असतात तर ते थेट येतात आणि एक प्रश्न स्वतःचा विचार करायचा एक प्रश्न लेखकाच्या जागी जाऊन विचार करायचा. तर हा एक प्रश्न लेखकाचा इथं आला. कळलं हा इथं आला. योग्य शीर्षक द्या म्हणजे काय मला हे वाचायची गरज नाही कारण मला पूर्ण पॅसेज वाचला त्याचं आकलन झाल्यावरच मला कळेल की याला शीर्षक काय द्यायला पाहिजे. पुढचं ह्याच्यामध्ये काय अहंकार वृत्ती आणि त्यांची वैशिष्ट्य यांची जोडी जुळवा. कीवर्ड सापडला अहंकार वृत्ती आणि त्यांची वैशिष्ट्य. पॅसेजमध्ये काहीतरी दिली असेल अहंकार वृत्ती आणि त्यांची वैशिष्ट्य तर मला मग त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. जुळवतो मी आधी पॅसेज तर वाचतो ना. त्याच्यानंतर 44 सर्वोच्च त्यागाचे जीवनमूल्य कोठे प्राप्त होते. आता सर्वोच्च त्यागाचे जीवनमूल्य असं काही कुठं दिसलं तर हा माझा कीवर्ड झाला. त्याच्या पुढं 5 इथं तर काय जोडायला हवं विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संस्कृतीकडं पसायदान मागणी काहीतरी असं मला सापडेल. ठीक आहे मी ते बघन. चला मला हे कळलं आता की मला काय शोधायचं आहे पॅसेजमध्ये मला काय एक्सपेक्टेड आहे आयोगाने काय प्रश्न विचारलेत हे मला कळलं. आता मी पॅसेज वाचणार. ओके पॅसेज इथून स्टार्ट होतो. आता पॅसेज वाचूया आपण. बघा तुम्ही पहिल्यांदा पॅसेज बघा तुमच्या डोळ्यांनी काय दिसतंय तुम्हाला पॅसेजमध्ये. हां तर माऊलीने पसायदान कशासाठी मागितले आहे. कशासाठी मागितले माऊलीने पसायदान हे आता पुढे सांगितलं असेल. सगळ्या मानवांची प्रकृती हळूहळू संस्कृतीकडे वळावी. ठीक आहे लोककल्याणाचे चांगले काहीतरी घडवण्याचा मार्ग त्यांना दिसावा म्हणून पसायदान मागितले आहे. बर मला हे थोडंसं इम्पॉर्टंट वाटते. माऊलींचं पसायदान कशासाठी आहे त्याच्यावरच आहे ना. एकतर लोक हळूहळू संस्कृतीकडे वळले पाहिजेत आणि लोककल्याण सारखं काहीतरी झालं पाहिजे. तर जावे ते सन्मार्गाकडे जावे जावे ते आत्मकल्याणाच्या मार्गाकडे जावे जावे ते सात्विकाच्या मार्गाकडे जावे आणि म्हणावे आमच्या हातून कृत्य अशी घडोत आमच्या हातून कर्मे अशी घडत किती परोत्परार्थ केलेले असोत म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाची धडपड सज्जन व्हावे यासाठी असावी. मग आमची प्रकृती कशासाठी असावी आमचा प्रवृत्ती धर्म कशासाठी असावा प्रसिद्ध पराडमुख असावा तो रावणासारखा कधी नसावा तो रामासारखा असावा तो कृष्णासारखा असावा तो संतासारखा असावा तसा पिंड आपल्याला घडावा म्हणून या प्रार्थना सातत्याने आपण केल्या पाहिजेत. मानवाच्या मनामध्ये जोपर्यंत अहंकार असतो ना तो अहंकार जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत प्रयत्न आवश्यक आहेत. एकदा अहंकार जिरला की अवघे म्हणून मग अहंकार असावा पण ज्ञानजन्य निहंकाराच्या निहंकाराकडं की त्याला झेपावता आलं पाहिजे म्हणून अहंकाराचे 4 स्तर आपल्याला सांगितलेले आहेत ना तर ते थोडे आपण समजून घेतले पाहिजेत. ज्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय नाही त्याचा अहंकार हा अज्ञानजन्य अहंकार आहे. सापडलं का. अज्ञानजन्य अहंकारविषयी काहीतरी विचारलं होतं मला कीवर्ड सापडला. म्हणजे तो ज्ञानजन्य नाही पण ज्यांना आपली ओळख पटवायला सांगितली आहे त्यांचा व्यक्तिगत अहंकार आहे. अहंकाराचे काही ते प्रकार विकार काही ते सांगितले होते बघा तर ते व्यक्तिगत अहंकार म्हणजे एक प्रकार झाला आपल्याला पुढे विचारलं होतं. ज्यांना आणखी व्यापक दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांचा हा व्यापक अहंकार आहे. ज्यांना आत्मतत्व प्राप्त झालं आहे त्यांचा अहंकार हा ज्ञानजन्य निहंकारामध्ये रूपांतरित झालेला आहे कारण त्याला ज्ञानाची बैठक प्राप्त झाली आहे. असा ज्ञानजन्य निहंकार प्राप्त करणे हे एका दृष्टीने प्रत्येक मानवाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय अंतिम ध्येय काहीतरी अंतिम विषय काहीतरी विचारलं होतं मला आठवत नाही म्हणून मी फक्त अंतिम सापडलं म्हणून त्याला कीवर्ड मी गोल केला. ठीक आहे त्यालाच सायुज्यता असे म्हणतात. बरं याची देही याच्या डोळा या परमतत्वाच्या गोमाटा लाभ असा आपण करून घेतलेला आहे कारण तिथे ज्ञानजन्य निहंकार प्राप्त झालेला आहे. त्या स्वानंद सुखाची ठेव ही प्रत्येकाला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी केली म्हणून त्यागाकडून आणखीन वरच्या त्यागाकडे
आपल्याला झेपावता आले पाहिजे. आपल्याला स्वार्थ त्यागाकडून सामान्य त्यागाकडे, सामान्य त्यागाकडून मध्यम त्यागाकडे, मध्यमकडून सर्वोच्च त्यागाकडे झेपावता आले पाहिजे. सर्वोच्च त्यागाविषयी काहीतरी विचारलं होतं म्हणून सर्वोच्चला मी काय करतोय, गोल करतोय. मला नंतर उत्तर शोधायला, कारण सगळ्या व्यक्तिमत्वाचा पाया जर कोणता असेल तर तो त्यागाच आहे. आणि हे त्यागाचे लेणे, त्यागाचे मोठेपण, त्याग सूक्ष्म भूमिका या त्यागाचे जीवन म्हणलं आम्हाला कुठे मिळेल, तर आई वडिलांच्या सहवासामध्ये. हा प्रश्न विचारला होता त्यागचं, त्यागासंदर्भात सर्वोच्च त्यागाचं कुठं काय मिळेल वगैरे. तर हे हा प्रश्न होता, म्हणजे मला इथं परत अंडरलाईन करायचं, मी करून ठेवतो. बघा, आई वडिलांच्या सहवासामध्ये मिळेल, कुठे मिळेल असा काहीतरी प्रश्न होता बघा आपल्याला. लगेच की वर्ड्समध्ये आठवायचं लगेच. हां बरं, कुटुंब परिसंस्थेमध्ये मिळेल हे संस्कार करायला कधीही आळशीपणा करू नका. आपण दूरदर्शन पाहत बसावे आणि मुलांनी मात्र अभ्यास करावा अशी भूमिका चित्तात कधीही ठेवू नये नका. स्वतः त्यागा म्हणजे मुलं अभ्यास करतील, स्वतः ज्ञानेश्वरी म्हणायला बसा मुले बसतील, स्वतः गीता म्हणायला बोला मुले बसतील, स्वतः प्रसादार म्हणायला बसा त्यांच्याकडून म्हणून घ्या. जेवढा त्याग कराल तेवढं उंच होत जाल. अरे तू स्वानंदा साम्राज्याचा चक्रवर्ती होशील असे आश्वासन ज्ञानोबांनी दिले आहे, मग सांगा आणखीन कुठले आश्वासन द्यायचे ज्ञानेश्वर महाराजांनी, यापेक्षा काय पाहिजे आपल्याला सांगा. जर तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती व्हायचे असेल तर काय केले पाहिजे, ज्ञानजन्य निहंकार वृत्तीचा स्वीकार केला पाहिजे, हेच माऊलींनी पसायदानातून सांगितलं आहे. पसायदानातून काय सांगितलं इथं पण आहे, ठीक आहे. मला आता कळलं, मला कीवर्ड सापडले, आता मला ह्याची फक्त जोड्या लावायच्या आहेत, ह्याच्या फक्त मला जोड्या लावायच्या, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नांवर जाऊया. ओके, ह्याला इंग्लिश प्रश्न, इंग्लिश सबस्टिट्यूट काय म्हणतात त्याला, हे प्रश्न नाही, पूर्ण मराठी पॅसेज आहे त्यामुळं ठीक आहे. तर आता मग पहिला प्रश्न वाचा. काय पहिला प्रश्न दिसतो तुम्हाला, काय दिसतोय पहिला प्रश्न? पहिला प्रश्न आहे अज्ञानजन्य अहंकाराचे लक्षण कोणते. अज्ञानजन्य अहंकार तिथं आलं तिथं आलं होतं. तर मग आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय नसणे त्याच्या आधीच होतं. आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय नसलेल्या व्यक्तीला अज्ञानजन्य अहंकार असतो, व्यक्तिमत्व अहंकार असतो. अहंकाराचे चार टाईप सांगितले होते, त्याच्यामध्ये पहिल्या टाईपमध्ये हा प्रश्न होता, ठीक आहे. दुसरा प्रश्न, उतारास योग्य शीर्षक कोणते देता येईल. हा प्रश्न लगेच सॉल्व्ह करायचा नाही, हा वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्नमधला आहे. चार प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर हा प्रश्नाकडे जायचं. तरी पण अहंकार, प्रवृत्ती, धर्म, असं पसायदान ह्या संदर्भात काही काही विचारलं होतं, तर मग त्या संदर्भात आपण थोडासा विचार करायचं की नेमकं काय असेल बाबा. ओके, तर त्या अँगलनी विचार करायचा, मग करू आपण हे सगळ्या शेवटी करू. हा प्रश्न मला पण अवघड जायचा, मी पण काय खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे. माझा पण स्कोर 150 म्हणजे 140 130 150 ह्याच रेंजमध्ये असायचा. मग एखादा प्रश्न आपला चुकणार आहे तर मग तो चुकणारा प्रश्नातला टाईप हा असतो. बघा इथं काय आहे की शीर्षक द्या, लेखकाच्या अँगलनी विचार करा, असं आहे. तर ठीक आहे, पुढचं बघू आपण. 43 नंबरचा प्रश्न, 43 नंबरमध्ये काय सांगितलंय की अहंकार वृत्ती आणि त्यांची वैशिष्ट्ये. चार अहंकार आले ते बघा तिथं, अज्ञानजन्य अहंकार कोणता, हा अहंकार कोणता, तो अहंकार कोणता वगैरे. तर अज्ञानजन्य वृत्ती आणि त्याच्या ह्याच्या जोड्या लावायला आलं होतं. थोडंसं हे छोटं करतो, हां म्हणजे हे खालचं दिसेल आपल्याला, ठीक आहे. आता दिसते परफेक्ट. बरं, मग आता अज्ञानजन्य अहंकारमध्ये विचारलं होतं. अज्ञानजन्य अहंकार आपण आत्ताच बघितलं की स्वतःचा परिचय नसणे. मग हे अचं चार असलेलं कोणतं आहे बाबा, फक्त हे एकच आहे, आलं उत्तर लगेच. म्हणजे काय, हे तर पण आपण सरळ सरळ जोड्या लावा केलं आहे. तिथं जसंच तसं होतं, अज्ञानजन्य अहंकार, व्यक्तिगत अहंकार, व्यापक अहंकार, ज्ञानजन्य निरंकार, हे सगळं तिथं जसे जसे कीवर्ड्स होते ते आपण गोल करून ठेवले आणि ह्याच्यानं त्याच्या जोड्या लावल्या डायरेक्ट डायरेक्ट. म्हणजे इथं पण विचार करायची गरज पडली का? नाही. तीन प्रश्नापैकी दोन प्रश्न सरळ सरळ सोपे होते, म्हणजे आपल्याला काय 5 मार्क तरी फिक्स झालेत बुवा. पुढं जाऊ. सर्वोच्च त्यागाचे जीवन मूल्य कोठे प्राप्त होते? आपण बघितलं, अंडरलाईन केली होती, आईवडिलांच्या सहवासामध्ये प्राप्त होते. आहे का इथं आईवडिलांचा सहवास? बस आलं असं. आणि आता ह्याच्यानंतरचा प्रश्न पण असाच आहे, एकदम बेसिक आहे. अरे 45वा प्रश्न सर, जोड्या लावायचा प्रश्न आहे हा पण इथपर्यंत. हां ठीक आहे, आता दिसतंय. तर बघा 45वा प्रश्नामध्ये काय दिलंय की संस्कृतीकडे हे जोड्या लावाय, संस्कृतीकडे वळणारी, पसायदान मागणारी, सन्मानाने वागणारी, चांगली कर्मे. पहिला पॅसेज आठवा, पहिला पॅरेग्राफ आठवा पॅसेजमधला, ते आहे सगळं, हे ते आहे सगळं.
पहिल्या पॅरेग्राफमधलं जसंच तसं सगळं आहे. मग संस्कृतीकडे वळणारी पहिल्या पॅसेजमधली पहिल्या पॅरेग्राफमधली पहिली ओळ, संस्कृतीकडे वळणारी मानवाची प्रकृती पाहिजे, पसायदान कशासाठी तर लोक कल्याणासाठी पाहिजे, चांगली कामं कशासाठी करायची, परोपकारासाठी करायची, सन्मानन कशासाठी वागायचं, आत्मकल्याणासाठी वागायचं. उत्तर ह्याचं बघा काय येतं, 1-4 असलेलं हे उत्तर येलेचं. तर 1-4, 2-1, 3-2 हां ओके हे उत्तर येईल. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काय दिसतं आहे, आपण चारच प्रश्न सॉल्व केले, आपला पाचवा अवघड प्रश्न जो आहे तो बाकी राहिला, तो आपण सॉल्व करू नंतर मग आपण डिस्कस करूया. 42 नंबरचा प्रश्न राहिला होता आपला, ठीक आहे. तर ह्याच्या ह्याला योग्य शीर्षक कोणतं देण्यात येईल असा प्रश्न आहे हा. तर हा मला पण ॲक्च्युली अवघड जातो, सगळ्यांनाच अवघड जातो हा, कारण आपण लेखकाच्या अँगलने विचार करायचा आहे. योग्य शीर्षक कोणता देता येईल? अवघे देणे रघुनाथाचे नावाचं काहीतरी आलं होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. आमचा प्रवृत्ती धर्म, इथं प्रवृत्ती सांगितल्या ना, असा अहंकार तसा अहंकार हे. आणि त्याच्यानंतर पसायदान श्रेष्ठ प्रार्थना पहिल्या ओळीतच होतं. आणि स्वानंद साम्राज्याचं चक्रवर्ती कोण असेल हे. तर बघा पॅसेजचं अशा ह्याच्यात ना, पॅसेजचा शक्यतो शेवटचा पॅरेग्राफ असतो ना, त्याच्यामध्ये कन्क्लुजन दिलेलं असतं, त्याच्यामध्ये ते कन्क्लुजन वाचायचं कधी पण. आता इथं तुम्हाला याचं उदाहरण देतो मी, बघा हा शेवटचा हे, अरे तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होशील असे आश्वासन ज्ञानोबांनी दिले आहे, मला सांगा आणखीन कुठले आश्वासन ज्ञानेश्वर महाराजांनी द्यायचे, यापेक्षा काय केलं पाहिजे आपल्याला सांगा. जर तुम्हाला स्वानंद साम्राज्याचं चक्रवर्ती व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, ज्ञानजन्य निरहंकार निरहंकार वृत्तीचा स्वीकार केला पाहिजे हे माऊलींनी पसायदानातून सांगितले. पसायदानातून काय सगळं सांगितलं आहे, ह्या वृत्ती हे सगळं तुम्ही करा, मग ते लेकरांना करायला हवा वगैरे वगैरे, आणि ज्ञानजन्य निरहंकार वृत्तीचा स्वागत हे स्वीकार केला तर तुम्ही चक्रवर्ती व्हाल, स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती व्हाल असं सांगितले. म्हणजे ह्याचं नाव ह्या टाईपमध्ये काहीतरी असलं पाहिजे, पसायदान किंवा मग ह्या टाईपमध्ये काहीतरी नाव असलं पाहिजे. तर मी काय केलं असतं, तर मी ह्या दोनपैकी एकावर गेलो असतो, मी ह्याच्यावर गेलो असतो पसायदान संदर्भात बरंच काही दिलं आहे म्हणून. आणि पण ह्याचं उत्तर आयोगाने हे 4 दिलेलं आहे, स्वानंद साम्राज्याचं चक्रवर्ती कोण, ह्याचं उत्तर आयोगाने 4 केलं आहे. पण मी जेन्युअनली काय केलं असतं, मी पसायदान श्रेष्ठ प्रार्थना केलं असतं, कारण मला ते थोडं रिलिव्हंट वाटले. पसायदाना संदर्भात आपण बोललो आहे, त्याच्यामध्ये काय प्रार्थना आहे, पसायदानामध्ये आपण काय मागितलं आहे आणि आपल्याला त्याच्यातून काय मिळत आहे वगैरे, आउटपुट काय देत आहे पसायदान हे, मग त्यामुळे मी हे केलं असतं. पण आयोगाने हे उत्तर दिले. आता लेखकाची बुद्धी म्हणजे लेखकाचा विचारसरणी मॅच होईलच असं नाही, त्यामुळे एखादा प्रश्न तुमचा चुकणार. जे मी तुम्हाला 10 प्रश्न सांगितले बघा, जे मी तुम्हाला 10 प्रश्न सांगितले ना, किंवा हे 10 प्रश्न जे असतात प्रत्येक पॅसेजमधले एक एक असे लेखकाच्या अँगलने विचार करायचे, तर ते अवघड असतात, ते मला पण अवघड जातात. मी काय वेगळा नाही आहे, मी पण तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थी आहे, मला पण अवघड जातात. पण मी जे 30 प्रश्न सांगितले ते तुमच्या लक्षात आले का? 30 प्रश्न सांगितले त्याचे मार्क किती झाले मला सांगा, 30 × 2.5 किती मार्क झाले, 30 × 2 = 60 75 मार्क मिनिमम तुम्हाला पडायला प्रॉब्लेम काय आहे सांगा, बरोबर आहे का? दिसले ना तुम्हाला सगळे जोडेल आवाज दिसले ना तुम्हाला, सगळं कीवर्ड आणि तिथं, कीवर्ड आणि तिथं, कीवर्ड आणि पॅसेज, डायरेक्ट डायरेक्ट उत्तर असलेले मिनिमम 30 प्रश्न म्हणतो मी, मिनिमम मिनिमम मॅक्झिमम 40 येतात, पण मी एकदम कमी धरतो. तर बाबा हे 75 मार्क पडणं तुम्हाला काय अवघड आहे, आणि उरलेले तुमचे दुसरे 75 मार्क 30 प्रश्न ना, ॲप्टी रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग, तर ह्याच्यामधून तुम्हाला 40 मार्क पाडायचे आहेत. 75 आणि 40 किती झाले, 115 झाले माझ्या मते. आणि तरी पण मी अजून हे 20 प्रश्न बाकी आहेत, ह्या 20 प्रश्नातून तुम्ही समजा तुमचे 5-7 प्रश्न बरोबर आले आणि ते 5-7 प्रश्न तुमचे निगेटिव्ह झाले, म्हणजे 5-7 प्रश्नांचे जे काही मार्क असतील तर ते आपण सगळ्या सगळ्या अटेम्प्ट केलं आणि ते निगेटिव्ह झाले, तरी पण तुमचा मिनिमम स्कोर 115 म्हणजे 110 ते 120 दरम्यान राहिलाच पाहिजे. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, सीसॅट खूप सोपं आहे, फक्त ते ॲप्रोच नाही गेलं पाहिजे. आणि हे समजून सांगणार ना कोणतरी तुम्हाला, असा एक व्यक्ती पाहिजे की, आणि सीसॅटच्या बाबतीतच नाही, राज्यसेवा पूर्णच बरं का, पूर्ण राज्यसेवा ही अशी जर डिकोड केली ना तर खूप सोपी आहे. फक्त असं कोणतरी तुम्ही एक व्यक्ती पकडा, एखादा मेंटर पकडा की त्याला हे कळेल सगळं आणि तो सांगेल तुम्हाला. आता आम्ही जो कोर्स घेतला आहे ना, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये आम्ही डिस्कस केलेल्या आहेत.
की प्रत्येक विषय प्रत्येक गोष्ट डिस्कस केलेली आहे. कसं करायचं, काय असतं, विद्यार्थ्यांना काय एक्सपेक्टेड आहे, आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये हे केलेले आहेत. नोट्स कोणत्या टाईपमध्ये पाहिजेत, मग विद्यार्थ्यांना अशा टाईपच्या नोट्स दिल्यावर मग फायदा होईल का, रिव्हिजनला फायदा होईल का वगैरे, हे असं आपण सगळं कोर्समध्ये दिलेलं आहे. आणि मग जर कोणी यापैकी या तीन कोर्स माझे आहेत तर यापैकी कोणता कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हा विदर्भायस अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करा, त्याच्यावर कोर्स अवेलेबल आहे. नाही तर विदर्भायस अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉल करा, या यूट्यूब व्हिडिओच्या खाली माझ्या मते नंबर दिलेला असतो, नंबरवर कॉल करा, ते तुम्हा गाईड करतात, त्यांना सांगा. माझा प्रत्येक कोर्समध्ये मी अशाच रीतीने प्रत्येक गाईड केलेलं आहे सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम येत असतील तर मग तुम्ही इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तर तिथं तुम्ही बिंदास मेसेज करा. आपले नेहमी तिथं लाईव्ह सेशन चालू असतात, प्रश्नोत्तरं चालू असतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न घेतो आणि माझ्या बुद्धीनुसार माझ्या बौद्धिक कुवतीनुसार मी विद्यार्थ्यांना उत्तरं देतो. चांगलं एक हेल्दी रिलेशन तिथं राहतं. तर तुम्ही तिथं मला म्हणजे तुम्हाला ॲक्सेस मिळू शकतो माझा. तर टेलिग्राम इंस्टाग्रामला तुम्ही माझं नाव सर्च केलं मयूर तुळशीराम तर ते येऊन जाईल तुम्हाला. अशा रीतीने मला असं म्हणायचं की तुम्ही सीसॅटचा असा अभ्यास करा. मग त्याच्यामध्ये काय कन्क्लुजन करतो मी आता, खूप मोठा व्हिडिओ झाला असं मला वाटतं. तर बघा, पहिली गोष्ट, एकतर तुम्ही पॅसेज सोडवा पहिल्यांदा, स्वतः कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे चेक करा. 60 ते 70 आहे, 80 ते 100 आहे, 100 ते 120 120 प्लस आहे. मग 60 ते 70 बुवा रोज 2 पॅसेज चालू करा, 2 महिन्यामध्ये संपवा. 80 ते 100 दर संडेला करा, 100 पुढच्या वाल्यांनी मग नंतर जो ॲड येईल तोपर्यंत करा, तोपर्यंत कोर सब्जेक्ट करा. मग तुम्हाला ॲप्टीचे कसे 7 प्रश्न आहेत आणि कशातून येतात ते तुम्हाला ॲनालिसिस करायचे, आणि तेवढेच तुम्हाला चॅप्टर करायचे, रोज 1 तास द्यायचं आहे. रिझनिंगचं तसंच करायचं आहे, म्हणजे इथून पुढे 6 महिन्यामध्ये तुमचं ॲप्टी रिझनिंग परफेक्ट होऊन जाईल. तुम्हाला कंबाईन असू द्या, गटक असू द्या, कोणती अजून परीक्षा असू द्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते फॉरेस्ट असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला तो भाग कवर होऊन जाईल. राज्यसेवेमध्ये तुम्हाला कवर होऊन जाईल. डिसिजन मेकिंग तर सोपं आहे. आणि जेव्हा परीक्षेचे ॲड येईल तर तिथून मार्केटमध्ये जेवढ्या काही टेस्ट सिरीज अवेलेबल असतील सीसॅटच्या ॲप्रोचने, हां सीसॅटच्या, तर त्या सगळ्या झेरॉक्स करून घ्यायच्या, सॉल्व करायच्या, आणि तुम्हाला बरोबर त्याच्यातून एक, आता मी जसं सांगितलं की मी प्युअरली रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो, मी आधी प्रश्न बघतो मग पॅसेजला जातो, हे मला कसं कळलं, कारण मी प्रश्न सोडवले ना, तर मला हे कम्फर्टेबल वाटायलं, मला पटकन त्याची उत्तरं सापडत आहेत, माझा वेळेमध्ये पॅसेज कवर होतो आहे, वेळेमध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत, आणि मला त्याच्यातून आउटपुट पण चांगले येते, तर मला तसं कळलं. आयदर तुम्हाला तसं कळणार नाही किंवा अवघड जाईल ही पद्धत, मग तुम्ही तुम्हाला कोणती पद्धत सोपी जाते मला सांगा. जर 100 तुम्ही परीक्षेला जायच्या आधी 100 पॅसेज सोडवले, 100 पॅसेज ओके सॉरी 100 प्रश्नपत्रिका सोडवल्या. आता मार्केटमध्ये 10-15 तर क्लास असतातच, 10-15 क्लास काय करतात की 10 प्रत्येकी 10 टेस्ट पेपर घेतात. मग असे 100 टेस्ट पेपर आहेत आपल्याकडं परीक्षेला जाण्या अगोदर. 100 टेस्ट पेपरमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये 10 पॅसेज असतात, बरोबर आहे, म्हणजे 1000 पॅसेज सोडवल्यावर बाबा रे तुला एवढं तर कळलं ना की तुला आधी काय करायचं आहे, नंतर काय करायचं आहे, तुला रिव्हर्स इंजिनिअरिंग जायचं आहे, तुला स्ट्रेट ॲप्रोचने जायचं आहे, तुला कसं करायचं आहे. मग हे तुला अनुभवातून कळणार आहे की तुझी पर्सनॅलिटी कशाला मॅच होते, तर तसं करा. काही प्रश्न आला, काही प्रॉब्लेम आला तर बिंदास मला आपला टेलिग्रामला किंवा इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा, आपण तिथं डिस्कस करूया. आणि त्याच्यानंतर मग आपण तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल ते कळूया. आणि अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे ना, असे कोणते विषय आहेत, तर ते कमेंटमध्ये मला सांगा. म्हणजे 1-2-3 दिवस आहे मी अमरावतीमध्ये, तर मग 2-3 दिवसामध्ये असे तुमचे बरेच व्हिडिओ कवर करून देईन मी. ठीक आहे, थँक्यू.